शांती 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 झाली का तुमची शांती? माझी झाली, ग्रहांची व्हायची अजून. घ्या आठवण घ्या लवकर. अरे अरे सोहळ्यात असताना सिगरेट ओढायची नसते पण ही उपासाची आहे. बरं ते जाऊ दे, आधी उत्तर पूजेचं काम उरकून घेऊया. चला चला तर चला. मनु अगं तू इथे काय करतेस? शाळा नाही का तुला? आहे ना, नंतर जाणार आहे. बर बर बर, मी पूजा उरकून येतोस. हा बर बस. आजोबा आजोबा आजोबा. माझ म्हणे काय रडते? आज वास्तू शांत झाली, ते आले ना नगर राहायला. हो काय ना मला, त्याच नाव दिनकर देशपांडे आहे, त्याच्या बायकोच नाव रेणुका आहे. रेणुका हे नाव उग्र प्रकृती वाटत असलं तरी तिची प्रकृती सौम्य आहे. हो काय ना मला, अगं माझच तर नाव त्याला दिलेलं आहे. म्हणजे मी पणजा नव्हे का त्याचा? तो नाटकात काम करतो, मी ही नाटकातच काम करायचो. त्याच्या सारखीच मला ही एक बायको होती, साध्वी सद्गुणी विचारवंत. ऐन उमेदीत होतो मी देखील त्याच्या सारखाच. उमेदीत असतानाच मी घसरलो. म्हणे माझ दिसणार वय आता काही असलं तरी माझ खरं वय जर आता विचारशील तर 99 संपून आता मला 100 लागायला फक्त 3 महिने राहिलेले आहेत. म्हणे आज माझ्या भाग्याचा दिवस उगवलाय पुरी. या दिनकर देशपांड्याच्या पावलांनी मला मुक्ती मिळणार आहे. माझ्या आयुष्यात मी इथपर्यंत आलेलो होतो, माझ्या बायकोच्या सहकार्यानं सगळं दारिद्र्य संपलेलं होत, आम्ही दोघही सुखाच्या शिखरावरती होतो. माझ्या बायकोच्या पोटात याचा आजोबा होता, म्हणजे माझा मुलगा. आणि त्याच दिवशी माझ्या आयुष्यात एक प्रेयसी आली होती. देव देत होता 1000 हातांनी आणि एवढंच सांगायला विसरत होता की हाच घसरण्याचा क्षण असतो. देणाऱ्याचे हात 1000, देणाऱ्याला काय कमी आहे, घेणाऱ्याला विचार राहत नाही. ते पापही देती पुण्यही देती, तुला हवे ते तू स्वीकार. देणाऱ्याचे हात 1000, तिथ चुकलो ती चूक आता मी सुधारणार, मला मुक्ती मिळणार. देणाऱ्याचे हात 1000 करपाट. देणाऱ्याचे हात 1000, ते पापही देती पुण्यही देती, तुला हवे ते तू स्वीकार. देणाऱ्याचे हात 1000 झालं पाठ. झालं ना, शाबास. पण आई घरी विचारते तुला कोण शिकवत? मग मग मी म्हटलं दिनकरच भूत, तर हसली. हसली? हो, तिला वाटलं आमच्या शाळेतल्या मुलांचा काहीतरी नवीन शब्द दिसतोय म्हणून हसली. चला बरं झालं. बरं काय झालं, असंच 2-3 वेळा मी काहीतरी बोलले तर ती म्हणाली तुला हे सुभाषित शिकवत तरी कोण ग? तर मी म्हंटल दिनकरच भूत. मग मग काय, तिनं घातला ना पाठीत धपाटा. मला म्हणे मला त्याच्याकडे घेऊन चल. पण काय हो, तुम्ही माझ्या आईला भेटत का नाही? नाही ग म्हणे, नाही भेटू शकत. पण का? नाही ग म्हणे, तू निष्पाप आहेस, तू लहान आहेस ना म्हणून. माझी आई सुद्धा निष्पाप आहे, तुमच्या पेक्षा आता नक्कीच लहान आहे. तुम्ही आता 99.75 ना? काय 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 काय? 99.75 म्हणजे 100 फक्त 3 महिने राहिले ना. हा आणि माझ्या मुक्तीलाही. पण आई तर आता ओनली 32, फक्त 32. हा म्हणे तू जात्यास बुद्धिमान आहेस पोरी. नमस्कार. हा आजोबा, मला ना शाळेत पहिलं बक्षीस मिळालं तुम्ही शिकवलेली कविता चांगली म्हटली म्हणून. शाबास. शाबास काय, तिथं बसला ना पाठीत रट्टा तुमचं नाव सांगितलं म्हणून. पण काय हो, पण तुम्ही आईला का नाही भेटत? नाही ग म्हणे, मी नाही भेटू शकत. ना धड भूत ना धड पिशाच, अशा अवस्थेत मी इथं आहे.
या अवस्थेमध्ये मी फक्त तुझ्या वयाला आणि माझा कोणी अंशज असला तर त्याला भेटू शकतो, त्याच्याशीच बोलू शकतो. म्हणे माझे काम कर. तो आता काय करतोय? कोण तो दिनकर? ते आता पूजेला बसलेत सोव्यात. हा, तू त्याच्या जवळ जा आणि त्याच्या उजव्या खांद्यावर तुळशीच पान असल्यासारखी एखादी खूण असली तर बघ. एवढं माझं काम कर, मला खात्री करून घ्यायची आहे. तो माझा अंशज असला तर मी त्याचा वंशज आहे. माझ्या आयुष्यात एका अंशाची चूक झाली म्हणून मी असा या कोणामध्ये अडकून पडलेलो आहे. मला त्याचा अंश त्याला परत करायचा आहे, त्याचा वंश फुलवण्यासाठी. माझ्या पुरता माझा वंश मला संपवायचाय म्हणे. मला पंचतत्वामध्ये विलीन व्हायचंय म्हणे. म्हणे तुला नाही कळणार. तुम्हाला कसं कळलं? मरणापूर्वी माझ्या ज्योतिषानं मला सांगितलं होतं की यशाच्या ऐन शिखरावरती असताना तू घसरशील आणि तुझ्या घराण्यातल्या तिसऱ्या पिढीतला एक पुरुष तुझा उद्धार करील. एवढं माझं काम कर म्हणे. करशील? हो, का नाही करणार. तुमची आणि माझी ओळख झाली आणि मला सगळी गणित यायला लागली. सगळे जण मला हुशार म्हणायला लागले. असेल असेल, कुठली तरी ज्योत कुठल्या तरी वातीला लागली असेल. पण आजोबा, नंतर तुम्ही मला भेटणार नाही? ते सांगतो नंतर. तू आधी पान बघून जा. बर, तुळशीच पान तुष्ट. पण आजोबा, आपल्याला आता रोज रोज भेटत नाही यायच. घरात काम चालू होत तिथपर्यंत ठीक होत. नाही ग म्हणे, तुला कोण जवळ करणार नाही. अग या दिनकरशी ओळख काढ. माझ्याशी वाढली तशी याच्याशी देखील वाढेल. जा 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 जा, कोणीतरी येत आहे बघ. कोण ग तू मुली? मी दातार, मनू दातार, शेजारच्या घरात राहते. इथं काय काम आहे? का, तुमच्या आधीपासून मी इथे येते. तुम्ही आज आला, हे आमचे शेजारचे नाहीत का? कोण? दिनकर. त्यांच्याकडे यायला नको. तुझी त्यांची ओळख आहे? हो, त्याशिवाय येते का इथे? आमचं काम कर, दिनकरला जाऊन सांग म्हणावं आम्ही आलो. त्या दिनकरला? त्या म्हणजे दिनकरला ना. हा, तिकडेच चालले. पण आम्ही म्हणजे आम्ही कोण? आम्ही म्हणजे आम्ही तपकिरे. मी गुलाबराव. तपकिरे, गुलाबराव. ही रंगांची नाव आहेत का माणसांची नाव आहेत? रंगभूमीवरच्या माणसांची नाव आहेत. हे बघ, तू त्यांना नुसती आमची नावं सांग. अगं, आमची त्यांना माहिती आहे. आम्ही की नाही त्यांच्याच संस्थेतली माणसं आहोत. सांगते, तुळशीच पान, तपकिरे, गुलाबराव, संस्थेतली माणसं. काळजी करू नकोस म्हणे. मी त्याला दिसणार नाही आणि ऐकूही येणार नाही. हो, पण तू मात्र अशी नाकावरती बोट ठेवून उभी राहिलीस तर तुला मात्र वेडी म्हणतील. वेडीचे? वेडीच आहे म्हणतात. बसा, तपकिरे, गुलाबराव, मी तुळशीच पान बघून येते. बाटली टेबलावर कशाला ठेवत रे? फुकट प्रदर्शन. अरे लेका, इम्पोर्टेड आहे. इम्पोर्टेड, समथिंग स्पेशल फॉर समवन स्पेशल. अरे मुद्दाम पुढे ठेवण्याजोगी चीज आहे. दरिद्री पार्टी तुझी नाही काय तर म्हणे. मेलन गरांगडची दही मिसळ. अरे दिनकरची पार्टी आहे. नट, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक दिनकर. तू नव्हे? अरे पण म्हणून काय मुद्दाम टेबला ठेवायची? गीस वैद्यांनी बघितली बघितली तर? ठाऊक आहे ठाऊक आहे, मस्का मारू काय रे. जेव्हा बघावं तेव्हा बायकांच्यात काय काम असतं रे तुझं? हे बघ हे बघ हे पातळ वैनींच्या साठी कशाला घेऊन आलास तू? नाटकी लेखाचा? लग्न झालं नसलं ना तरी मी गृहस्थ आहे. आणि नाटकी असलो तरी मुद्दाम सहाच्या दिवशी मित्रांच्या घरी जाऊन दारू पिणं हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही ठरवून ठेवलं अजून. थांब थांब थांब, आज तू घ्यायची कबूल केलेस दिनकरला? तू लेखा त्याला भरीला पाडलंस माझ्यावर जबरदस्ती करायला.
अरे पण तू का पडलास बळी? पोट पोटासाठी करावं लागतं बाबा. तुझं ठीक आहे रे, तू बसलास मॅनेजर होऊन. हा अरे मॅनेजिंग पार्टनर आहे मी. हे चालू नाटक मी त्याच्याकडून लिहून घेतलंय. अरे आत्ताही शोभा आली. हे नवीन नाटक लिहून पुरवू दे रे. प्रेक्षकांचा क्यू लागतो ना, तसा पुढे कॉन्ट्रॅक्टर्सचा लागेल. अरे पण दुसऱ्यांना नको ती व्यसन लावण्यात तुला कसला आनंद मिळतोय? गेस नको ते नाद लावून घ्यायचे. परिस्थिती काय हीच कायम राहणार? आता पैसे ठीक आहे, उद्याचं भविष्य कोणी सांगितलंय? तुम्ही कर्म दरिद्री लेखो. अरे विमानाच्या तिकिटाचे पैसे खिशात असले तरी टॅक्सीने जावं की काय असा विचार करत अरे उभे राहणार तुम्ही बसच्या रांगेत? अरे तो दिनकर बघ आपल्यासारखाच होता. आज पोरी मरतायत त्याच्यावर. तुम्ही आत ना एजंट त्याला नाद लावायला. तुम्ही जा जा लेको जा. मला माहितीये रे, मला माहितीये आम्ही नाही त्या लायकीचे. पण घरात स्वतःची बायको असती ना तर आम्ही नसता लक्ष दिलं दुसऱ्या पोरींकडे. आली नाही म्हणून बोलताय, आली की तुम्ही सुद्धा फिराल. अरे पण तुला हे नसते धंदे करायला सांगितलं होतं कोणी? ते तुला कळणार नाही. मी एक जातीवंत निर्माता आहे आणि तो एक अभिजात नाटककार आहे. मला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. प्रतिभेला एखादं जरी आकर्षण असलं ना तरी ती अधिक फुलवर यानं बहरून येते हा माझा अनुभव आहे. अरे कलम केल्यानंतर रायवळ आंबा देखील हापूसची फळं देतो. मग दुसऱ्यांच्या घराचं काय वाटेल ते होऊ दे, त्याची काळजी तो करेल. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त आपली संस्था चालवायची. आहो संस्थेतली माणसं आत बोलवताय. हा चला चला. हॅलो 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 चल रे चल चल. आजोबा 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 तुळशीचं पान आहे ना उजव्या खांद्यावर. अरे शाबास. मग आता माझं एक काम कर, त्याची आणि माझी तू गाठ घालून दे. काय आहे की त्यानं आपल्या गरजा वाढवायला सुरुवात केलेली आहे. तू हे असं करू नकोस असं मला त्याला सांगावं लागेल. हीच वेळ आहे सावरण्याची. इथेच मी घसरलो होतो. माणूस ज्या दिवशी त्याच्या सगळ्या गरजा संपतील, निखळ माणूस म्हणून जगायला शिकेल, त्या दिवशी तो माणूस म्हणून वागायला लागेल. राहील तेवढं लक्षात ठेव. आणि लक्षात ठेवलेलं प्रत्येक अक्षर हे ब्रह्मानंदाच सुख देणार असेल हेही लक्षात ठेव. तुम्ही भूत आहात ना, मग ब्रह्म वगैरे शब्द कसे बोलता? बरोबर आहे पोरी, बरोबर आहे. मी भूत आहे पण मी अजून पूर्ण न विरघळलेला भूत आहे, त्यामुळे अजून मी देवाचं नाव घेऊ शकतो. बरं झालं ग बाई. का ग बाई? आता मी तुम्हाला दिनकर देवच म्हणत आहे ना का? आईला भीती वाटते ना भूत म्हटल्यावर. तिची काळजी का? बर बर बर. काही म्हण पण मने मने एवढं लक्षात ठेव की मी पापी नाही. माझा रस्ता चुकलेला आहे आणि तो रस्ता मला 3 महिन्यांनी सापडणार आहे. माझं एवढं काम कर मने, त्याची आणि माझी भेट करून दे. तुम्ही स्वतःच का नाही भेटत डायरेक्ट? अगदी मार्मिक प्रश्न आहे बरं. एखाद्या नाटककाराला एखाद्या टीकाकारानं विचारावा तसा. तर आता त्याचं उत्तर असं आहे पोरी की मी जर का त्याला असा भेटलो एकाएकी त्याच्या समोर प्रकट झालो तर तो घाबरेल. आपल्याला त्याला घाबरायचं नाहीये, आपलं असं करून घ्यायचंय. आपलं भलं व्हावं म्हणून त्याचंही भलं आहे. म्हणे अगं तू बरोबर असलीस ना तर त्याला भीती वाटणार नाही. हे निष्पाप नातं अंश आणि वंश एकमेकांना जोडण्यासाठी म्हणून मी वापरतो आहे. परमेश्वरा मला क्षमा कर. आणि मने मने तू तर साक्षात सरस्वती सारखी माझ्या समोर उभी आहेस. माते माते मला सहाय्य कर. असे बेड्यासारखे काय करताय? एवढीशी मुलगी मी, मला माते काय म्हणता? ही अवस्थेची अगतिकता आहे म्हणू व्यक्तीची नव्हे. आणि तुला एक सांगू, सरस्वतीला वय नसतं, अमृताला चव नसते, खऱ्या हिऱ्याला रंग नसतो, त्यांना असतो तो फक्त गुण. या क्षणाला तू माझी माताच आहेस म्हणे म्हणे मला सहाय्य कर. असे मोठ्यांनी काय लहान मुलांचे पाय धरायचे असतात का? हसेल ना कोणी बघितलं तर? अगं कोणाला दिसणारही नाही किंवा ऐकूही येणार नाही. हो पण तुझंही बरोबर आहे.
नकळत होणाऱ्या तुझ्या हालचाली तुला त्रासदायक ठरतील, तू त्याची माझी गाठ घालून दे, मग आपण तिघेच भेटत जाऊ। हा दिनकर आला बघ। अरे दिनकर, ह्या या तपकिऱ्याला जरा काही सांगून ठेव रे बाबा, सारखा सलत चुगल्या करत असतो भाभींच्याकडे। जाऊ दे रे, बोलतो माझ्याविषयी करणार मी, आता मला ओळखणारी माणसं त्याच्या विश्वासावर माझं बघणं ठरवणार का? परवा चक्क शोभाच्या घरी जाऊन त्यांनी सांगितलं काय, दिनकरशी ओळख मान सगळं काही ठेवा, पण लांबून का? तर म्हणे त्याची बायको साध्वी आहे। अरे आता तुझी बायको साध्वी आहे, त्याला तिच्या घरी जाऊन सांगायची काय जरूर होती? मला नक्की वाटते हा त्या शोभावर लाईन मारतोय। कशावरून? बघ ना, हा काय पूर्वी कधी घेणारा नव्हता। अरे पण शोभाला आवडत नाही म्हणून हा घेत नाही, आणि मारे बाहेर बोंबा मारत असतो आपण कधी न घेतल्याची। दिनकर, आज शोभा येणार आहे ना, त्यावेळी तिला हा प्यालेला दिसला पाहिजे, बघूया तर खरं काय होतंय ते। जाऊ दे रे, त्याची काय काळजी करायची, माकडते कोण रे मुलगी? ते त्यांना कसं ठाऊक असणार, मला विचारा, शेजारी राहते, तुमच्या आधीपासून इथे असते, आज शेवटचं एकदा यायचं म्हणून आले होते दिनकरला भेटायला। कोण दिनकर? दिनकर मोठे नट होते। अग होते नवे बाई, आहेत। हे आहेत ओ, ते होते, याच घरात राहत होते, याच घरात एक दिवस आपल्या बायकोवर राहायला आले होते। कोण कोणाबद्दल बोलतेस तू? अरे असं काय करतोयस, तुझंच ते सगळं वर्णन आहे। बाकी विनोदी दिसते हा पोरगी। विनोदी दिसते तुम्ही? हे केव्हा राहायला आले तो? आज आले। आज आले आणि मी यांना रोज भेटायला येत होते असं म्हणाले, म्हणाले की नाही? हो म्हणाले। मग असं म्हणाला मी तुम्हाला काही वेडी वाटले का? नाही, मला सांग तुला कसं ठाऊ की इथे दिनकर नावाचा कोणी नट राहत होता? ते राहत होता नव्हे, राहतो। राहतो? हा म्हणजे आजच्या आधीपासून? नाही नाही, आधीच्या आधीपासून। म्हणजे? सांगेन केव्हा तरी, एकटा असताना। बराच वेळ झाला, आधी आईला भेटून येते। माझ्या बायकोला तर भेटशील की नाही? येईन ना, यावच लागणार, शेजारी आलात ना राहायला, जबाबदारी आहे। गोड पोरगी रे। पोरी माग लागायचे दिवस आहेत सध्या तुझे। थर्डक्लास माणूस आहेस तू। अरे या पोरी बद्दल नाही म्हणत रे मी, शोभा बद्दल बोलतोय। हळू बोल, लॉज वर नाही होत, घरी होत, कळलं? पर ते जाऊ दे, मग मी काय करू म्हणतोस? हे बघ, आपला एक एक राऊंड झाल्यानंतर ते येईल अशा वेळेला शोभाला बोलू। काय करू अर्जुन, तिकडला जागे तर टेली भरतो, तिकडे ट्रान्सफर झालेलं नाहीये, मॅनेजर म्हणून तुला काम करायचे कोणी, हाज्यामध्ये करा हाज्यामध्ये। बरं आणले ना? आणले ना ती बघ। अरे हो, हे घे बाबा तुझे उरलेले पैसे। पैशाचं राहू दे, आधी शोभाकडे जाऊन ये। दिनकर, ह्या तपकिऱ्याला जरा अडकवून ठेव, मला त्याच्या तोंडाला आलेला वास तिला दाखवायचा आहे। नाही नाही, म्हणजे यात माझा काही फायदा नाही हा। अरे बाबा तुझीच लाईन क्लिअर करतोय। माझी नको काळजी करूस तू, तुझी नाही करत आहे। अरे आपल्या नव्या नाटकाची करतोय बाबा, नवीन नाटक लवकर येण्यापूर्वी वातावरण कसं सगळं स्वच्छ करतोय। अरे एक पेक त्या तपकिऱ्याच्या पोटात जाऊ दे रे, वहिनींच्या जवळ आपल्याबद्दल काय काय बोलला होता ना, खडाखड बोलायला लागेल। त्यातला नाही अर्थ, फक्त माणूस खादाड आहे इतकंच, बाकी बावळट। तुला नाटकातली पात्र रंगवता येत असतील, अरे व्यवहारातली माणसं समजायला मॅनेजरच व्हावं लागतं, कळलं? कळलं। तो हो म्हणालेला आहेच, तू फक्त त्याला अडकवून ठेव। ये थांबे, मी पण नाहीतरी सगळे सिगरेट संपलेत। हे रेणू, जरा बाहेरून बस ग, मी जरा खाली कोपऱ्यापर्यंत जाऊन होतो। अरे तू कशाला तकलीफ घेतोयस, येताना मी आणतो ना। अरे पण सगळं संपलं तरी निष्कारण नको त्या सवयी लावून घेता आणि बसता बघ बोंबलं। तरी देखील पार्टनर म्हणून मी तुला एक सल्ला देतो गड्या, हिरोईन म्हणून तिच्याशी जवळीक ठेव, जवळीक ठेव पण जरा लांबूनच ठेव, तिला आपल्यावर फर्स्ट क्लास नाही वगैरे फिरवत जाऊ नकोस रे। अरे पण तिचं प्रेस्टिज वाढलं म्हणजे कंपनीचं प्रेस्टिज वाढल्यासारखं नाहीये का? ही सगळी बंडलं आपल्या बायको जवळ मार। अरे सहवास हवा असतो म्हणून एकत्र प्रवास करता, हे नैतिक भीतिक आहे ना, सगळं ढोंग आहे ढोंग, माझं ऐकून ठेव। अरे तळमळलं त्याच्यासाठी की संपलं? अरे पण कुठली हवीशी गोष्ट मिळेपर्यंत तळमळी चालायचीच। ठीक आहे,
बसा तर मग तळमळतच, मी जातो. हे का तुम्ही बाहेर निघाला होतात ना? हो, नाही पण तो आणतो म्हणाला स्वतः. तपकिरे काय करतो का? चिवड्याचा डबा उघडून बसले. म्हणजे नेहमीच. तू कुठे निघालीस ना? बस राणी, आज आपलं स्वतःच घर झालं. सोन्याचा दिवस उजाडला रेणू, कष्टाचे दिवस आठवतात ना? आठवायला काय झालं, नाटकाच्या बोर्डांच्या मोठमोठ्या भिंती करून साजरे केलेले दिवस ते विसरण्यासाठी आले होते का? राणी, बऱ्या वाईट दिवसात सारखं सहकार्य दिलंस. मी असा दौऱ्यावर, पैसा आज मिळतो, पण एकेकाळी याच नाटकाच्या पूर्वी तुझ्याच गळ्यातला नेकलेस गहाण ठेवायची वेळ आली होती. आज नावही मिळतंय. केवळ बायको जवळ नसते म्हणून आम्ही नट बिघडतो का ग? शी, स्वतःला कुठे आधी तोडता? नाही मामा, माझं असं म्हणत नाही का, एकूणच जनरल. हा चक्क खोट बोलला. तुला कसला आवाज नाही ऐकू आला? कसला नाही आला? नाही, मला भास झाला असेल. तू काय म्हण रेणू, पण तू होतीस म्हणून हे घर आपलं झालं. असं काय म्हणता? अहो, मीही राहायला येणारच होते ना या घरात. तसं नाही ग, माझ्यासारख्या भटक्या कलंदर माणसाचा संसार सावरायला तुझ्यासारखी बायको मिळाली हे किती माझं भाग्य. काहीतरीच काय बोलता, लाजवता मला? नाही राणी, दुःखाप्रमाणे सुखाचे देखील कळ येतच असतात. आजचा दिवस तुझ्यामुळे दिसला हे कबूल करायला कसलेला आज. चला, मला स्वयंपाकाला लागलं पाहिजे संध्याकाळच्या. अरे, भाजी आणायची राहिली, मी जाऊन घेऊन येऊ का? नाहीतरी मी जातो, सगळं सिगरेट संपलेत. हा गुलाबी पर्यंत धीर झालं असं नाही वाटत. इतके कसे हो, एखाद्या गोष्टीच्या अधीन होता? नाही, त्याला काही उत्तर नाही. हे दिवस असेच राहणार आहेत का? हेच वाक्य तू लग्न झाल्यापासून कायम बोलत आलीस, पण दिवस जसे होते त्यापेक्षा जास्तीत जास्त चांगले होत गेले. हे दिवस काय चांगले आहेत का? म्हणजे आपण दोघांनीच हा संसार करायचा जन्मभर? डोळ्याने जे बोलली सर, तर शब्दाने द्यायलाच पाहिजे. अरे हो, आज आपल्याकडे ती शोभा येणार आहे बरं का? मग म्हणजे येणार. मग काय, मी तिची ओवाळणीची तयारी करू का? तुम्ही बायका म्हणजे निष्कारण राग करत असता एकमेकींचा. घ्या बाई, मी इथे कशाला कोणाचा राग करू? बरोबर. आणि बघ, मी परत येईपर्यंत तपकिऱ्याला सोडू नकोस, कळलं ना? अहो, सराफाकडे जाऊन आलात की जाणार आहात? ते सांग तू मग. अहो, सिगरेटचं चाळायला चाललायत ना की? हे काय भाऊजी? काही नाही, तुम्ही दोघं प्रेमात आला होतात, आपण म्हटलं कामात असावं. चहा करून आणला चौघांसाठी. काय जाता जाता काय बोलला माझ्याबद्दल? तो आडून ऐकलं ना, कानावर पडलं. ही सवय चांगली नाही भाऊजी. बरोबर आहे, पण त्यामुळे इतरांना असलेल्या आणि चांगल्या नसलेल्या सवयी आपल्याला कळतात ना. असू देत ना, त्यांच्या त्या ना, आपल्याला काय करायचंय? नाही नाही, या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे. हा गुलाब दिन्याला चक्क लुबाडतोय. आत्ता झाला असेल तो पार्टनर, पण दिने आणि आम्ही दोस्त हो पहिल्यापासूनचे. एकाच कपडेपटात सतरंजा घातल्या आम्ही. आता त्याचं नशीब फळफळ, आमचं उजळ, हा झाला भाग्याचा भाग. पण त्यावेळेला गुलाब लावता इथे. वहिनी वहिनी, तुमच्याविषयी आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. ओ, कंपनीतले सगळे लोक तुम्हाला लक्ष्मी म्हणतात. उपनगरात का होईना, पण जागा झाली स्वतःची एका नाटकाची तुमच्यामुळे, तुमच्या पायगुणामुळे. आता उपनगरातच जागा का घेतलीत हा वादाचा मुद्दा आहे, कारण तिथे लॉजवर राहायला मिळतं ना. असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल हा चुगल्या करतो. पण वहिनी, या नटांचे इतिहास खरंच एक एक विलक्षण आहे. तर तुमच्या संसाराला फाटा फुटला तर इथे आमचं अंतःकरण फुटेल वहिनी. फारच बाई नाटकी बोलता तुम्ही. नाटकातला माणूस असलो तरी माणूस नाटकी नाही मी वहिनी. मी एक पापभीरू माणूस आहे, मोहाच्या कुठल्याही क्षणापासून सतत लांब पळण्याचा प्रयत्न करणारा. मी भोळा नाही, भाबडाही नाही, पण सरळ माणूस आहे. तर हे नाटकात आहे. चांगलंय, चांगलंच राहू दे. आपली निष्ठा मजबूत असली ना भाऊजी, म्हणजे काही प्रश्न येत नाही. नाही, पण आपण जपायला हवं की नाही?
मगाशी मी त्या शोभा वगैरे बद्दल जे काही बोललो ते मनात ठेवा, मी चुगली म्हणून नाही केली, मला कळलं ते तुमच्या कानावर घातलं, ते तुमच्याविषयी आदर वाटतो म्हणून। तो ठेवाच तुम्ही। माझा नवरा नट म्हणून नाटकात काम करतो ही गोष्ट मला ठाऊक का नाही? मी माझ्या नवऱ्याला खूप चांगलं ओळखते, हे टोकापर्यंत जातील पण उडी नाही घ्यायचे, त्या क्षणी त्यांना माझी आठवण येईल। तेही बरोबरच आहे म्हणा। अहो कुठे निघालात भाऊजी? यांनी थांबायला सांगितलंय, स्वभाव ठाऊक आहे ना? हो, उद्या कंपनीत राहायचंय आम्हाला। पण वहिनी माझी अडचण सांगू का तुम्हाला? काय, त्या दोघांनी आज मला जबरदस्ती दारू पाजायचं ठरवलेलं आहे। जबरदस्ती कशाला, तुम्ही पिऊ नका। वा बरोबर आहे तुमचं, म्हणजे त्या मॅनेजरचं काम झालं, त्याने दुसरा माणूस बघून ठेवलेलाच आहे। या मॅनेजरची जात झाली हलकटच। बाई बाटली, तुम्हाला खरंच सांगतो, खात्रीने सांगतो, त्या बाईला सुद्धा याच मॅनेजरची फूस असली पाहिजे। जाऊ दे, बोललो तो तुम्हाला वाटेल मी चुकली करतोय, पण वहिनी माझी अडचण खरंच अवघड आहे हो। मुद्दाम चहाने सुरुवात करावी म्हणजे मग दारू पेशी वेळेस येणार नाही म्हणून चहा करून आणला चांगला चार कप। वहिनी वहिनी खरंच सांगतो, मी आयुष्यात कधी प्यालेला नाही हो। छे 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 छे, काय करावं काय सुचत नाही हो। चहा चहा। हा वहिनी, घरात दारूची एखादी बाटली आहे का? ठीक आहे, ही आहे ना? नाही नाही, ती नाही हो, ती नको, रिकामी रिकामी रिकामी। हा का? या किटलीतला चहा त्या बाटलीत ओतून ठेवायचा आणि बाटली फ्रीज मध्ये लावून ठेवायची। लपवून? लपवून नाही हो, थंड करायला। चहा गरम आहे ना, मला व्हिस्की पाजतात काय, त्या दोघांनाच आता चहा पाजतो। त्याने काय होईल? फार काय होणार, दिनकर माझ्यावर चिडेल पण माझा निषेध तर व्यक्त होईल। वहिनी वहिनी, मी भोळा असेन बावळटही असेन पण सरळ माणूस आहे हो। पण ह्या कामात मी मदत करू तुम्हाला। हो, दिनकर काय तुमच्यावर चिडायचा नाही, म्हणजे निदान अजून तरी। हा वा 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 वहिनी, खरं लाजावं ना ते नाटका बाहेरच्या बाईने। पण थांबा, बाटली आणली त्या मॅनेजरनी, लेकाचा चोरून ऐकत असायचा। आपल्याला असणाऱ्या सगळ्या वाईट सवयी दुसऱ्यांना असतातच असं नाही। सांगायचा मुद्दा काय, ती बाटली आणली त्याने, आता त्याच्या सांगावर शेकूया। हे सगळं ठीक आहे हो, पण दुसरी बाटली कुठे आहे घरात? दुसऱ्या आहेत, ही असली नाहीये। ही रिकामी झाल्यावरती धणे ठेवायला मागून घेते। छान आहे बाटली। बाटली चांगली आहे हो, पण आतली चांगली नाही ना। धण्यास ठेवत, धण्याने धन उधळायचं आणि धनिणीने धने साठवायचे। असो, तर असली दुसरी बाटली नाही म्हणता म्हणजे मेलो आम्ही। मरू नका भाऊजी, मरू नका, मी ही ओटून ठेवते दुसऱ्या बाटलीत, ते रागावलेस तर देता येईल त्यांची त्यांना परत। फार उपकार होतील तुमचे, कायमची सुटली तर माझ्यावर उपकार होतील देवाचे। ते कसेही असले ना तरी वाईट नाही येत हो। घ्या घ्या, म्हणून आम्ही कंपनीतले सगळे लोग तुम्हाला लक्ष्मी म्हणतो। हे काय करताय? बाई 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 बाई, ही मोठी मोठी माणसं सारखी पाया काय पडतात कोणास ठाऊक। वहिनी मी जाऊन येतो, आता नक्की परत येतो, एक महत्वाचा फोन करायचा आहे तेवढा करून येतो, ते कामाचं तेवढं लक्षात ठेवा। तुम्ही परत येणार आहात? लगेच। तुला काय करायचं जर नसत्या चौकशा? नाही नाही, थोडं खाजगी काम होतं। कोणाशी? तुमच्याशी नाही, म्हणून तुम्ही परत येणार आहात का विचारलो। खाजगी काम तुझं कसलं ग? तुम्ही गेले जे करायचंय ते तुम्हाला कशाला सांगायचं? अग कोण का बोलली तू? सकाळपासून बघते तुला पूजेच्या वेळेला आजूबाजूला, कोणाची मुलगी तू? कमालच आहे, दिनकरांनी तुमच्याशी माझी ओळख नाही करून दिली। इट इज जस्ट अन एटिकेट। जाऊ द्या, मीच माझी आता ओळख करून देते। मी दातार, मनू दातार, मधुकुंजा रामानंद रोड खार। शिकवलं आहे मला कुणी ग चिमुरडे? दिनकर देव। नाही पण मालकीण बाई, तुम्ही आता इथे कशासाठी आला होतात? तुम्ही गेल्यावर यांना सांगेन का? खाजगी आहे। यांच्याशी? यांच्याशी असेल ना तर यांच्याशी असेल, तुमच्याशी नाही। नाटकात काम करायला योग्य मुलगी आ। काम देता? भाऊजी निघा तुम्ही, तुमची डाळ काय इथे शिजायची नाही। काय ग नकटे, नाव काय तुझं? नकटे? तुम्ही थट्टे ना म्हटलात ना। हो का ग? नाही तशी मी असेल तर माझं लग्न नाही होणार ना, आईला कुठे दिसत म्हणून खात्री करून दी।
आईला दिसत नाही तुझ्या? नाही. कुठे राहतेस ग तू? मधुकुंज रामानंद रोड खार. ते कळलं ग, पण नक्की कुठे? पलीकडचा भाग आमचा. अगं बाई, इतके जवळ? खूप छान झालं, मला एक छान मैत्रीण मिळाली. पण माझं काय? तुझं काय? तुम्ही दोघच आहात? हो. मला खेळायला नाही कोणी घरात. मी आहे ना तुझ्याशी खेळायला. चल ये, तुला एक छान लाडू देते खायला. चल. पण लाडू घेईन मी, पण तुम्हाला काही अडचण नाही ना? अडचण कसली ग? नाही, इकडची काही माहिती नसेल ना तुम्हाला, म्हणून मदत करायला आले. मदत करायला आलीस का मला? मग ये माझ्या मागोमाग. हा, मदत करायला आले आहे, नुसती लाडू खायला नाही. मी आहे बरं का इथं म्हणे? मला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे म्हणालीस ग? नाही, तुम्हाला दिनकर ना म्हंटल. अगं बाई, एवढ्यात आलात तुम्ही? अगं एवढं काय विशेष लांब होत. ठीक आहे, भाजी आणि तो सोडा आतमध्ये फ्रीज मध्ये ठेवून ठेव. मी वहिनींना मदत करू आले. हा, तू मदत करतेस? हो, एकट्याच आहेत ना. चला मी येत, तुम्ही थांबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? ह्यांच्या देखत नाही सांगता येणार का? खाजगी असेल हो ना ग? तुझी झाली वाटते तिची ओळख? आत्ता करून घेते. नाही थांब, तिला ते बाहेर पडो. का? मला जरा तिच्याशी बोलायचंय. काय? खाजगी आहे. पाऊस कस एखाद्या अद्भुत नाटकातलं वातावरण निर्माण करायचं असेल तर ही सिच्युएशन चांगली आहे. चला बाई, किती काम पडली आहेत. इकडचंही बघायचंय, तिकडचंही बघायचंय. नाही नाही, इकडची समजली काम, आता तिकडची कुठली काम आहेत आपल्यावर? कुठली जबाबदारी आहे? आई आहे ना घरी. माझी तयार आहे म्हणून ठीक आहे, दुसऱ्या कोणाची असती तर संतापलीच असती. का ग? मी सारखी घराबाहेर असते ना म्हणून तशी करते मी आम्हाला तिला. येताना पाणी दिलं तापून, आता तांदूळ वैरून आले, भात शिजलाय की नाही हे तिने बघितलं तू कुठे बिघडलं हो ना, तर लगेच चिडते माझ्यावर. एवढंच त्या दिनकरच्या भूताशी सुत होत, तर कशाला जन्माला आलीस माझ्या पोटी? काय भूत? सॉरी, देव. हा देव. अगं थांब थांब, हे काय प्रकरण आहे? प्रकरण कसलं? जबाबदारी आहे. कसली? ओळख करून द्यायची. कोणाची? तुमची. माझी? हो. कोणाशी? त्या दिनकर देवांची. कुठे असतं ते? तिथं त्या भिंतीत. या भिंतीत? तू मला वेडा समज, तूच वेडी आहेस. ती शाणी आहे मुला, ती शाणी आहे आणि तू वेडा नाही. तचकू नकोस आणि घाबरूही नकोस, या लहान लेकरानं तुझी माझी ओळख करून दिलेली आहे हेही विसरू नकोस. माझं काम मी केलं, मी जाऊन ते फिर करते. ए मने मने मने, थांब थांब थांब, जाऊ नकोस. हुशार मुलगी आहे, माझ्या भाग्याला दिशा दाखवणारी देवता आहे. पण आपण कोण आहात? मी तुझ्या पूर्वजांपैकी एक, तुझ्या आधीच्या पिढीतल्या. तुझ्या भेटीची वाट पाहत या भिंतीत चिंडला गेलेला तुझा एक निकटचा पूर्वज. तुझ्याकडून मला मुक्ती मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगीन त्याप्रमाणे तू वागलास तर त्यात तुझं भलं होणार आहे, मी तुला निश्चित सांगू शकतो. मी तुझं वाईट चिंतूच शकत नाही, कारण त्यात माझच वाईट संभवतो. मी सांगतो त्याप्रमाणे कर, त्यात तुला तुझ्या मनाविरुद्ध करावं लागेल कर. तिथं तू आपल्या मनाला बळी पडू नकोस, माझ्या मनासारखा चाल. मला मुक्ती मिळेल, तुला तृप्ती मिळेल. बघ, आता तुझी एक प्रेयसी इथं येईल. माझी कुठली असणार प्रेयसी? मला माझी बायको आहे. हे मला सांगतोस स्वतःलाच? अरे माझंच आयुष्य तू जगतोस दिनकर. यशाच्या कैफाचे हेच दिवस असतात. तू मिळवलेल्या यशावर भाळणारी माणसं तुला आवडणारच, त्यात तुझा दोष नाही. माझं माझ्या बायकोवर मनापासून प्रेम आहे. आणि मनामध्ये एक सूक्ष्मसा बारीकसा कंटाळा देखील आहे. खोटी गोष्ट. एकच सांगतो,
बायको ही लग्न घडीला लावलेल्या कुंकवासारखी असते आणि प्रेयसी ही नटाच्या तोंडावरच्या रंगासारखी असते. नाटक संपलं पुसली जाते. तिला दुखवू नकोस, तिला दुखवू नकोस, पण हिच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची अपेक्षा स्वप्नात सुद्धा तिच्याकडे करू नकोस. नकली नाणं वाजवून सुद्धा बघायची गरज नसते, नजरेला कळावं लागतं. माझं डोकं अगदी भ्रमल्यासारखं झालंय. सर, एखाद्या नाटकात सुद्धा असली सिच्युएशन कधी पाहिली नव्हती. आयुष्याचं असंच असतं, आधी घडतं आणि मग नाटकामध्ये येतं. अरे माझंच आयुष्य तू जगतोयस मुला, मी देखील तुझ्यासारखा एक नट आणि नाटककार होतो. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींची तुला आठवण करून देण्यासाठी इथं मी तुझी वाट पाहत होतो. अच्छा अच्छा, आता माझ्या लक्षात आलं, तू कोणीतरी एक वेडायस आणि या घरामध्ये लपून बसलायस. थांब, मी आता पोलिसांनाच बोलवतो. तू माझं काहीही नुकसान करू शकत नाहीस आणि मीही तुझं काहीही नुकसान करू शकत नाही, कारण माझी जाणीव तुला होत असली तरीही तू मला स्पर्श करू शकत नाहीस. बघ प्रयत्न करून, माझ्या मनात येईल तेव्हा मी नाहीसाही होऊ शकतो. भूताटक्या कोणास ठाऊक? हे काय एकटेच कोणाशी बोलताय तुम्ही? नाही, माझ्याच नाटकात एक स्वागत बोलत होतो. बघ, बोललास की नाही खोट? मी आले सर. अरे अरे, असा बावरल्या सर काय काय करतोय? अरे आलो जाऊ मी शोभाकडे, फार खुश दिसली बो ती. अरे तू काल काय तिच्या स्वप्नात आला होतास म्हणे? फार सांगत होती तिची आई. अच्छा, आज सकाळी बेबी उठली ती म्हणे नाच तोरड. आई ग, आज सकाळी माझ्या स्वप्नात मला साहेब दिसले. अरे साहेब म्हणजे कोण? अरे लेखा तू काय साहेब? तुला कसला आवाज नाही ऐकवला? नाही आला. नाहीच ऐकू येणार, ऐकू येईल फक्त तुला आणि मनूला, दिसीन फक्त तुम्हालाच. हे बादली काढ रे, माझं डोकं अगदी भंडवण्यासारखं झालं. अरे पण आज शोभा यायचे ना, शुद्धीत न करता येणारी काम करायची त्यासाठी आधी बेशुद्ध व्हावं लागतं. झालं तर आत्मा जा, तिला सांग ते फ्रीज मध्ये बाटली ठेवली, तिला सांग तुला देईल. तिचा तपकिऱ्या कुठे गेला रे? पळाला का रे? मला जबरदस्त शंका आहे बघ. अरे हा हा तपकिऱ्या त्या शोभावर लाईन मारतोय. अरे आगी कसलं लावतोस रे? कोण कोणावर लाईन मारतोय? मॅनेजर शोभतोस करा. आडून ऐकलंस? तेच बरं झालं, त्यामुळे निदान समजलं तरी. बघ, मी आपला सरळ माणूस आहे, माझ्या मनात नाही ना असली कारस्थान. उद्या माझ्या मनात वहिनींविषयी काहीतरी वेडवाकड आहे असे सांगत फिरशील गावभर. काय म्हणालास? नाही, त्या मला बहिणीसारख्या. हा आपल्या बायकोशी फार बोलतो म्हणून मनात चुकचुकली ना रे संशयाची पाल. तू गप्प बस. अरे गप्पच बसलोय बाबा, दुसरं काय करणार, पोट आहे ना. ही घ्या तुमची तयारी. अरे वहिनी, तुम्ही कशा आणलं? मी होतो ना. सगळं व्यवस्थित आहे ना? अगदी बरोबर आहे. चल आण इकडे, ठेव तिकडे. वहिनी, तुमचं अभिनंदन करतो. कशाबद्दल? अरे म्हणजे याने तुम्हाला सांगितलं नाही काय? मलाही आताच कळलं म्हणा. ओ महापौरांकडनं सत्कार आहे ना तुमचा. हो, काही बोलले नाही ते मला. काय रे, बोलला ना स्वाधीनजवळ? अरे अजून सगळं व्हायचंय, पत्र सुद्धा यायचं, सगळं फाईनल व्हायचंय. उगीच अगोदर का सगळ्यांच्या समोर सांगा सर, तू ओरडत जागा तू काहीतरी घेऊन खायला. भर ना लवकर.
चेस चेस कसला तरी वेगळाच वास येतो रे. अरे मग इम्पोर्टेड आहे. अच्छा काय रे दबकी रे. माझ्या घरच्या खासगी गोष्टीमध्ये तू कशाला एवढा रस घेऊ पाहत असतोस. कसल्या खासगी गोष्टी दे रे. दे दे घे 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 बेबी. हो पिता आहे ना अगदी सवय असल्यासारखाच प्याला. काय रे तुला कसला वास नाही आला. आत्ता घाण आली. पण काय रे मला कुठे बाहेरचं निमंत्रण आलं तर मी माझ्या बायकोला बरोबर घेऊन जायचं का नाही हे तू कशाला ठरवत असतोस. नसता आगाऊपणा. वा म्हणजे काय वहिनींना हा चान्स मिळालाच हवा. अरे पण तू कोण ठरवणार. आम्हाला वाटत तस. आणि काय रे दबकिऱ्या तू त्या शोभाकडे जाऊन कशाला सांगितलंस. काय यानं वहिनींच्या साठी नेकलेस आणलाय म्हणून. यानं सांगितलं. हो हो बरोबर सांगितलंय. काय बरोबर सांगितलंय. मग तिला कळलं ना. काय कि असं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे ते. अरे पण हे तिला सांगून तू काय मिळवलंस. मित्र प्रेम. काय मित्र प्रेम हे घेतलं तिथे. म्हणजे मित्र प्रेम. अरे हा त्याच्या बायको बरोबर अत्यंत सुखाने संसार करतो आहे याच दुसऱ्या कुठल्याही मुलीवर मन जडलेलं नाही हे दृश्य दिसायला कस गोंडस वाटत. आणि काय रे तुझ्या म्हणण्याप्रमाणे माझं त्या शोभावरती मन बसलेलं असत तर त्या तुझ्या बापाचं काय. I'm sorry. जरा घेतली म्हणून हे निमित्त करे. मनामध्ये बोलायचं ते स्पष्ट बोलायचं म्हणून दारू हे निमित्त करे. नाहीतर नुसता चहा पिऊन असं दारू प्यायल्यासारखा वागला नसतास. काय चहा आहे. अरे कोणाला विचारलंस. अरे खरं तर चहा आहे. तुला कोणी सांगितलं. खरं ना पिशाच्याने सांगितलं. तुला काय करायचंय. काय सांगितलं. कि हा चहा आहे. हा कुणाचा चावटपणा. आपल्याला ठाऊक. हो खरंच होतो चहा. उगीच खोटं कशाला बोलायचं भाऊजी. आम्हीच केली होती जरा गंमत. गंमत. हो तुम्ही दोघांनी मिळून. हो कशासाठी. पाहुणे यायचे ना घरात त्यावेळेला प्यायलं असलंच पाहिजे असं काही नाही ना. प्यायला काहीतरी असलं म्हणजे झालं. कसं काय लागतो सोड्यातून चहा. या नात्या या 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 तुमच्याकडे आला आहेत. आता पत्ता बित्ता सांगायची सर्व काम मलाच करावी लागणार. जबाबदारी आहे ना. हात धरू नकोस. बायको समोर आहे आणि हे घर आहे लॉज नव्हे. ये शुभा. नमस्कार. हो अग बाई तुम्ही सगळी मंडळी इथं कशी. आज इथे आमची की नाही पार्टी होती. बावळट तुमची सुद्धा. चहाची. तेच म्हटलं मी. या समोर असताना तुम्ही काय दारू पिणार. हो ना हे लॉज थोडस मेकअप चेहऱ्यावर नसताना आपण प्रथमच भेटतोत नाही एकमेकांना. माझा नेहमी एकच चेहरा असतो. हे पातळ घ्या. मुद्दाम तुमच्या रंगाला मॅच होईल असंच आणलंय. अगं शोभा सगळं कशासाठी आणलंयस तू. आई म्हणाली आज गृहप्रवेश आहे ना पहिला तुमचा आणि माझाही. जाताना वस्त्र घेऊन जायचं असतं म्हणाली. नमस्कार करते हो. अहो कशाला. पाया पडू दे जोडवी सांभाळा. थांबा. लहान आहे ना मी तुमच्यापेक्षा वयान. थांबा मी कुंकू लावते तुम्हाला. नाही नको नको मला बाई कुंकवाची अलर्जी आहे. चला वैधव्याची धास्ती नाही. अहो मला बस वगैरे काही म्हणाल का नाही.
म्हणायला कशाला हवं, घर आपलंच आहे. हे तुम्ही तुमच्या घरी बोलवा आणि मग सांगा. हा ते माझं घर झालं की त्यानंतर विचार करू, नाहीतरी तुम्हाला घरी बोलावताना हजार वेळा विचार करावाच लागणार आहे. ते का बाई? काय माझी बायको असताना जर तुम्ही आलात तर तिला टाकून तुम्हाला घरात घ्यायचा मोह व्हायचा काय नेम आहे? ए चिकटू, तू आता बसतोस का निघतोस इथून? चहा चढला काय रे तुला? अरे दिनकर, आपल्या त्या नव्या नाटकाचं बघ बाबा जरा. बघतो ना. शोभाताई, नवीन नाटक लवकर यायला पाहिजे बघ. हा बघा जरा, बघा. बघतोय ना. स्फूर्ती यायला हवी ना. तू आधी बाहेर निघ. स्फूर्ती आलेली दिसते. तुम्ही चहा घेणार का? अहो जरा मला बसू तरी दे. तुम्ही बसा ना. नाही मला तशी काही हरकत नाही, पण मला जरा तयारी करावी लागेल, गॅस पेटवते. हा आणि मला नकोच असला चहा तरी बरंच झालं, मी बाकीची कामं उरकून घेते. वाती लावते. कसल्या? रोज तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावायची पद्धत आहे आमच्या घरची. कशाला? घरातला प्रकाश कायम राहावा म्हणून देवघरात दिवा लावायचा असतो. आलेच मी. शोभा, आज आईने आली बरोबर? मुद्दामच नाही आली. का? म्हणाली मी असताना ते नीटसे खुलत नाहीत, तुला एकटीला भेटायला त्यांना बरं वाटत. मी सांगते सगळी कथानक कविता तुमच्या घरी आईला. म्हणते माझ्याशी एवढं छान बोलत नाहीत, संकोचतात. खरंच आहे शोभा, तू माझी स्फूर्ती आहेस. तुला बघितल्यावर माझ्या शब्दांना बहर चढतो. आता हेच बघ ना, पहिली ओळ सुचलेला किती दिवस झालं. आता या बघ, पुढल्या ओळी आत्ता केल्या केल्या कसल्या. तुला बघितल्यावर झाल्या, चंद्राला बघितल्यावर सागराला उधाण यावं, अकस्मात तिन्ही सांद्याच्या अंगणात रातराणीचा सुगंध दरवळावा, तशी कविता आली. पहिली ओळ होती सखीला प्रेमपत्र पहिले. राईट, सखीला प्रेमपत्र पहिले. गोड गुलाबी गालावरती, गोड गुलाबी गालावरती ओठांनी लिहिले सखीला प्रेमपत्र पहिले. तव रूपाची राजस कांती, तव रूपाची राजस कांती खेळत येते अक्षर प्रांती, शब्द शब्द हे तव पायाचे गुलाम होऊन बसले सखीला प्रेम पत्र पहिले. बघ शोभा, तुला बघितल्यावर मनस असत. खरंच? अगदी खर. तू आता माझं ऐकणार नाहीस. काय ग शोभा, काय खोटं बोलले मी? तुम्ही खोटं बोलताय. काय खोटं बोलले मी? बायकोसाठी नेकलेस केलात ते मला सांगितलं नाहीत. तुम्हाला काय वाटलं मी मागे? नाही तसं नाही ग. नाही तुम्ही खोटं बोलता. मगाशी मी आले तेव्हा तुमची बायको मला किती बोलली, आई नाही ना बरोबर. रडू नकोस. काय नको? मला तुमचं नाटक नको. महापालिकेत जाताना सुद्धा बायकोलाच बरोबर घेऊन जा. मला तुमचं काही नको. अरे रडू दे, रडू दे, तिला रडू दे रे. बघ बायको आली तुझी की तिचा चेहरा आणि आवाज लगेच बदलतो की नाही ते बघ. अरे नटी आहे ती, ट्रायल घेऊन बघ. नाही तू गेलास कामातून. शोभा, शोभा का खरंच रडू नको. अगं तो नेकलेस मी खरंच तुझ्यासाठी आणला होता, ते तपकिरीला काहीतरी बंडल मारली मी. तू नसलीस ना, खोटं नाही सांगत, मला लिहायला सुचणार नाही ग. खरंच? अगदी खरं. तुम्हाला सोडून मी कुठं जाणार दिनकर? तुम्ही माझे गुरु आहात. सगळेच जण म्हणतात तुला काय कमी आहे, दिनकरच तुझ्या हातात आहे. खोट. खरंच, शपथ. बाहेर मला किती बोलावणी आहेत पण आई म्हणाली. काय म्हणते? जाऊ दे, मला बी लाज वाटते. सांग ना काय म्हणते आई. स्वतःच घर असताना दुसऱ्याचे संसार कशाला सजवायचे? खरंच आहे शोभा. अगं घर म्हणूनच आपण ही संस्था चालवते, म्हणजे आपली कंपनी. कंपनी पुरतं घर स्वतःसाठी बांधलं, माझं काय झालं? जे काही करतात ते स्वतः पुरतं आणि बायको पुरतं. नेकलेस आणा, आणखी काही आणा. अगं खरंच मी तो नेकलेस तुझ्यासाठी आणलाय, हवाय का तुला? घे ना. देऊ नकोस, देऊ नकोस. बायकोसाठी आणलेला नेकलेस हिला देऊ नकोस. अरे ही घडीची आहे, ती जन्माची आहे,
सोनं विकत मिळेल भावना विकत मिळणार नाहीत हा अलंकार म्हणजे एक भावना आहे त्याला मंगळसूत्राचा मणी जोडलेला आहे भावनेचा तो तोडू नकोस अरे रे हीच माझी घसरण्याची वेळ होती अहो हे काय बायको आली तर आतून येऊ दे तिला सांगेन नवीन नाटकाचा सिने म्हणून कसला हिरोचं वाक्य प्रत्यक्ष माझी बायको जरी इथे माझ्या समोर आली तरी तिच्या देखत हा हार मी तिला तुझ्या गळ्यात घालून दाखवेन दिनकर जरा इकडे बघता तुम्हाला ओवाळायचंय आज वास्तू शांत झाली ना तुम्हाला ओवाळायचं घ्या बाई हा काय प्रकार आहे शोभा 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 तिला चिडवण्यासाठी मुद्दाम केलास हा प्रकार काय झालं मनु जरा जरा हे तबक पकड ग मला भोवंडालासारखी झाली हीच वेळ होती त्यावेळेला केलेली चूक मी आता सुधारतो तो नेकलेस तिच्या गळ्यात घाल मी माझ्या बायकोच्या गळ्यातून काढून घेतलेला नेकलेस तुझ्या हातून मी तिच्या गळ्यात घालतो माझी चूक सुधारणार मला मुक्ती मिळणार मला मुक्ती मिळणार माझी चूक सुधारणार हे काय केलंस मनु वा बाई काय छान दिसताय तुम्ही दृष्टच करायला हवी तुमची तो नेकलेस कडगळतून तिचा मी तो तिला दिलाय इतका कसला दागिन्याचा सोस मला काही भीक नाही लागलेली शोभा 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 माझा ऐक अगं शोभा वेशेदारी कवडा वेचे अंती दारण चेपुतीयेचे हे ज्ञानेश्वरी मधलं वचन विसरला कवडी कवडी बाईच्या पायावरती ओतली आणि शेवटी तिच्या दारावर थाप मारण्याच्या लायकीचाही राहिला नाही हे विसरला अरे रे माझी पहिली संधी गेली काय झालं का ताई भाऊ तू कसं काय आलास अचानक होतीस म्हणून हे घर आपलं झालं असं काय म्हणता अहो मी राहायला येणारच होते ना या घरात तसं नाही ग माझ्यासारख्या भटक्या कलंदर माणसाचा संसार सावरायला तुझ्यासारखी बायको मिळाली हे किती माझं भाग्य तुमची आणि माझी ओळख झाली आणि मला सगळी गणित यायला लागली सगळे जण मला हुशार म्हणायला लागले असेल असेल कुठली तरी ज्योत कुठल्या तरी वातीला लागली असेल हा आजोबा मला ना शाळेत पहिलं बक्षीस मिळालं तुम्ही शिकवलेली कविता चांगली म्हटली म्हणून शाबास शाबास काय तिथं बसला ना पाठीत रट्टा तुमचं नाव सांगितलं म्हणून खरंच आहे शोभा तू माझी स्फूर्ती आहेस तुला बघितल्यावर माझ्या शब्दानं बहर चढतो मी माझ्या नवऱ्याला खूप चांगलं ओळखते हे टोकापर्यंत जातील पण उडी नाही घ्यायचे त्या क्षणी त्यांना माझी आठवण येईल प्रत्यक्ष माझी बायको जरी इथे माझ्या समोर आली तरी तिच्या देखत हा हार मी तिला तुझ्या गळ्यात घालून दाखवेन पण मी रेणुकाला काय कमी केले अन्न वस्त्र निवारा देणारा तू कोण देणारा तो वर बसलेला आहे हजार हातांनी देतोय तू फक्त योग्य तो विचार कर तुझा काल अनुकूल आलेला आहे देणाऱ्याचे हात हजार
नाटकात उत्तम काम केल्याची तुला घमेंड असेल तर एकच सांगते, नाटकात उत्तम काम केल्याचं बक्षीस हे अध्यक्ष असताना ह्यांच्याच हातून मी घेतलं होतं. याच नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी सिद्ध करून दाखवेन मी नटवी नसले तरी नटी नक्कीच आहे. तो होतीस म्हणून हे घर आपलं झालं असं काय म्हणता? अहो मी राहायला येणारच होते ना या घरात. तसं नाही ग, माझ्यासारख्या भटक्या कलंदर माणसाचा संसार सावरायला तुझ्यासारखी बायको मिळाली हे किती माझं भाग्य. तुमची आणि माझी ओळख झाली आणि मला सगळी गणित यायला लागली. सगळे जण मला हुशार म्हणायला लागले. असेल असेल, कुठली तरी ज्योत कुठल्या तरी वातीला लागली असेल. हा आजोबा, मला ना शाळेत पहिलं बक्षीस मिळालं तुम्ही शिकवलेली कविता चांगली म्हटली म्हणून. शाबास. शाबास काय, तिथं बसलो ना पाठीत रट्टा तुमचं नाव सांगितलं म्हणून. खरंच आहे शोभा, तू माझी स्फूर्ती आहेस, तुला बघितल्यावर माझ्या शब्दांना भर चढतो. मी माझ्या नवऱ्याला खूप चांगलं ओळखते, हे टोकापर्यंत जातील पण उडी नाही घ्यायचे. त्या क्षणी त्यांना माझी आठवण येईल. प्रत्यक्ष माझी बायको जरी इथे माझ्या समोर आली तरी तिच्या देखत हा हार मी तिला तुझ्या गळ्यात घालून दाखवेन. पण मी रेणुकाला काय कमी केले? अन्न वस्त्र निवारा देणारा तू कोण? देणारा तो वर बसलेला आहे, हजार हाताने देतोय. तू फक्त योग्य तो विचार कर, तुझा काल अनुकूल आलेला आहे. देणाऱ्याचे हात हजार. नाटकात उत्तम काम केल्याची तुला घमेंड असेल तर एकच सांगते, नाटकात उत्तम काम केल्याचं बक्षीस हे अध्यक्ष असताना ह्यांच्याच हातून मी घेतलं होतं. याच नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी सिद्ध करून दाखवेन मी नटवी नसले तरी नटी नक्कीच आहे. काय वाचतेस का? अरे रडतेस का? अगं आईच्या एक्सरे मध्ये तसं काहीही सिरियस नाहीये. अरे त्यातून आता कळेलच ना, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. हा नाही रे, त्यासाठी नव्हते रडत. ह्यांच्या नाटकातली कविता वाचली आणि रडायला यायला लागलं. किती खरं लिहितात. वाचलं पाहिजे एकदा कधीतरी. बाकी कसं काय चाललंय हे विचारण्यात आता काहीच अर्थ नाही म्हणा. घरच घेतलंय. बरं घेऊन घेऊन सबब मध्ये का घेतलं घर? ताई दिनकर रावांना जरा सांग. नाही पैसा मिळतोय, वेळेवारी एखादा फ्लॅट घेऊन टाका म्हणा मुंबईत. हो सांगते ना. पण तुझं ऐकतात ना? म्हणजे? नाही म्हणजे काय की माणसाच्या पैसा जवळ आला ना की आकर्षण अधिक येत असतात, त्यामुळे घराचं आकर्षण कधी कधी कमी होतं. दादा कालपासून का कोण जाणे आईची खूप आठवण येत होती रे. आज अचानक तू आलास, आईला खूप बघावस वाटत रे. अगं आता मी जाऊन येतो ना हॉस्पिटल मध्ये, नंतर ठरवूया. बर लागलीस थोडी मदत तर घरात पैसे असतील ना? अरे नसायला काय झालं, तू जाऊन येईपर्यंत मी यांना विचारून ठेवते. मगाशी भेटले आंघोळीला जाताना पण काही बोलले नाही, आपल्याच विचारत होते. अरे तसं काही नाही, नाटक वगैरे लिहित असले ना की असे आपल्या विचारातच मग्न असतात. वागणुकीला खूप चांगले आहेत ते. हे बघ तू उगीच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. छे छे गैरसमज कसला? बरं मी जाऊन येतो. हो तब्येत कशी आहे आता? तिथेच चाललो होतो. काही मदत वगैरे लागली तर मला सांगा, मी आहेच. हो आता तुमचाच आधार आहे आम्हाला, शिवाय आम्हाला मुंबईत दुसरा आहे कोण तुमच्या शिवाय. बरं येऊ येतो. दोन मोठी माणसं एकमेकावर रागवली असली ना की आमच्यासारख्या लहान मुलांना नेहमी असं वाटतं की आता एकमेकाशी बोलणार कधी.
भांडण झालंय तुमचं? नाही ग बाळा, ते कामात येत ना. माणूस आपल्या विचारात असला ना की त्याला त्रास नसतो द्यायचा. लिहितायत ना ते, त्याला खूप मनाची एकाग्रता लागते. मग मी सॉरी हा, जाऊ मग ये. कशाला आली होतीस? उदबत्ती लावायला आले होते नेहमीच्या सवयीनं, पण आता नको, परवानगी नाही. कुणाची परवानगी ग? कुणाची हे सांगायचं असतं तर उदबत्ती नसती का लावली? मग ये. तोंड चुकवतोस बायकोच, चूक झाली हातून असं अजून वाटत नाही. अरे त्यावेळी मी उन्मत्तपणानं वागलो म्हणून आज माझी अशी अवस्था झाली. झालेली चूक सुधार. त्या शोभाच्या मागे मूर्खासारखा पळत सुटलास, बिचाऱ्या बायकोला काय वाटलं असेल याचा काही विचार केलास? मी मूर्खानं त्यावेळेला केलेली चूक मी तुला शहाण्याला सुधारायला सांगतोय. शोभाची मला गरज आहे. तू स्वतः तयार केलेली. तिच्याशिवाय रंगभूमीवर कोणाशी मी एकरूप होऊ शकत नाही. हा भ्रम आहे तुझा, तूच काय तयार करून घेतलेला आहे स्वतःच्या भोवती. दिनकर, अरे तू जी भूमिका रंगवलीस ती भूमिका जर का उत्तम असेल तर वस्त्राकडे फार कमी लक्ष जातं प्रेक्षकांचं. तू वस्त्राला अंगाचं महत्व देतोयस. पण मी रेणुकाला काय कमी केले? अन्न वस्त्र निवारा. अरे देणारा तू कोण रे? देणारा तू कोण? देणारा तो वर बसलेला आहे, हजार हातांनी देतोय. तू फक्त योग्य तो विचार कर. तुझा काल अनुकूल आलेला आहे. देणाऱ्याचे हात हजार. चंद्रालाही सहस्र किरणे, सूर्यालाही 1000. शीतलता की ऊन हवे तुझा करावा तूच विचार. तुला हवे ते तू स्वीकार. देणाऱ्याचे हात हजार. पण शोभाच्या पायी मी रेणुकर कधी अन्याय केलेला नाही, करणार नाही. कालचा नेकलेस तस ते 56 आणून देईन. उगा स्वतःच्या मनाचं समर्थन करून घेऊ नकोस. मी माझ्या मनाचं समर्थन करतोय. हळू बोल, मोठ्यानं बोलू नकोस. तुझी बायको येते, तिला वाटेल की तुला कोणी झपाटलं की काय. मी माझ्या मनाचं समर्थन करतोय. मी माझ्या मनाचं समर्थन करतोय. असं काय, तुम्ही कोणाशी बोलता एकटेच? काय होतंय तुम्हाला? रेणू, रेणू तू रागावलीस माझ्यावर? नाही का? कालचा नेकलेस मी तो शोभाला दिला म्हणून. छेक बाई, राग कसला? बरं झालं तो नेकलेस तुम्ही त्यांना दिलात. त्यांनाच लागायच्या अशा वस्तू. मला कुठे त्यांच्यासारखं मोठमोठ्या लोकांबरोबर फिरायचं असतं? नाटकात काम करायचं म्हणजे नटावं लागणारच ना. मी काय नटून बसणार शेवटी पोळ्या लाटायला. खरंच मी तुम्हाला सांगते, तो नेकलेस आग्रह करून तुम्ही त्यांना नेऊन द्या. खरंच म्हणजे? पण ही गोष्ट तुम्ही मनाला काय एवढी लावून घेतली? मनाला लागण्याचा प्रश्न नाही ग, पण धक्का मात्र बसला. कसला? तू खूप मोठी आहेस रेणू. तुला दिलासा मिळाला ना? कोण कसला दिलासा? काय म्हणालात? नाही रेणू, रेणू मी तुला समजू शकलो नाही. त्यात काय समजायचं? तुमचा व्यवसायच तसलाय. नाटकात असताना जसं वागायचं हे समजूनच मी तुमच्याशी लग्न केलं. एखाद्या कारकुनाशी लग्न केलं असतं तर संध्याकाळच्या लोकांनी लवकर का घरी आला नाहीत म्हणून जीवाची घालमेल झाली असती. मी तुम्हाला समजून घेऊन तुमच्यात स्वतःला सामावून घेतलं. तुमचा दुर्गुण असला तरी त्याचं समर्थन केलं पाहिजे मी. आणि तुमच्यात तर कोणाचीही दृष्ट न लागो इतके सद्गुण आहेत. नवीन नाटक लवकर लिहून आलं पाहिजे, अजून त्याला चांगला मूडच लागत नाहीये. कुठे बाहेर गावी जाता का? का ग? नाही म्हणजे तिकडे गेल्यावर सुचेल. हा पुन्हा संशय? अरे स्वतः गुन्हेगार आहेस आणि दुसऱ्याचा संशय घेतोस. कोण कसला संशय? तुम्ही असं काय हो मध्येच एकदम असंबद्ध बोलत असता? तुम्हाला काही होतंय का? नाही रे, काही सुचत नाही ग. बघ तुझ्या आईचा रिपोर्ट काय म्हणतोय? काही अडचण असेल तर मला सांग. मी जरा दादरला जाऊन येतो. दुसरा अंक लिहायचंय. दुपारी जेवायला घरीच येतो. त्याआधी एक फोन करतो.
गुराणी जरा चहा टाकतेस? हो आलेच घेऊन. काय घालवलेस तिला आत आणि हा टेलिफोन कोणाला? तू गप्प बैस. कसलं रहस्य आहे? कसलं का असे ना, मला कळणारच. तू ते माझ्या बायकोला सांगू शकत नाहीस. तूही तुझ्या बायकोला काहीच सांगू शकत नाहीस. हॅलो, हा कोण? मॅनेजर, हा मी दिनकर बोलतोय, जरा बोलवा. कुणाला काय आवाज ओळखत नाही? कुठे? लोणावळ्याला? कधी? ठीक आहे ठीक आहे. चाललास लोणावळ्याला? बायकोला सांगितलंस की दादरला जातोस म्हणून, चाललास लोणावळ्याला? मनात तिचा संशय? कुणा दुसऱ्या बरोबर गेली तर काय? काय रे संशय घेण्याचा तुला रे काय अधिकार? त्याच्या हिशोबी तू दुसरा असणार? नाही, मला जमणार नाही घरी बसून लिहायला. का? ज्याच्यासाठी लिहायचं ते माणूस जर समोर नसेल तर लिहून तरी कसं व्हायचं? प्रयत्न केलास? नाही, मला जमणार नाही. डोळ्यासमोर शोभा असल्याशिवाय माझ्या अक्षरातून अर्थ बाहेर पडत नाही. मला तिला ऐकवायचं असतं. मनापासून तिला मी उमललेल्या फुलासारखी खुशीत बघायला मागतो, त्यासाठी जीवनाचं दान देतो मनोमन. एखादी झुळूक यावी आणि कळीचं फुल व्हावं तसा तिला बघितल्याबरोबर माझ्या ओठी येणाऱ्या शब्दांना सुगंधाचा स्पर्श मिळतो. तिच्याकडे बघून जे तुला वाटतं ते स्वतःच्या बायकोकडे बघून का वाटत नाही? वाटतं ना वाटतं. अरे नाटकात चांगलं काम केल्याबद्दल तुझ्या हातून तिला बक्षीस मिळालं आणि तिचा हातात हात घेऊन तू संसार सुरू केलास. तिच्याकडे बघून लग्न करण्याची स्फूर्ती तुला येते, मग तिच्याकडे बघून काव्य करण्याची स्फूर्ती तुला काय येत नाही? कारण शोध. माझं आयुष्य संपल्यापासून मी त्याचा शोध घेत आलेलो आहे. कारण सांग. जी स्फूर्ती तुला शोभाकडे बघून येते आणि स्वतःच्या बायकोकडे बघून काय येत नाही, कारण सांग. सांग नाहीतर मी सांगतो. नाही ना, मी सांगतो. मी सांगतो ते मला कळलेलं आहे. कबूल करवत नाही. असं कोण म्हणत? मनातल्या मनात मला सुद्धा ते कबूल असत, पण जाणून बुजून बुद्ध्याच मी ते कारण डोळ्यावर करत असतो. रेणुकेशी माझं लग्न झालं त्या दिवसापासून स्वामित्वाची एक भावना माझ्या मनामध्ये जन्माला आली. तिच्यावरलं प्रेम संपलं आणि आपुलकीच्या एका नव्याच नात्याने जन्म घेतला. रेणुका आपली असावी असं वाटणं संपलं, तिचं प्रेम संपलं आणि हक्क सुरू झाला. तिच्याशी सुखसंवाद साधण्यासाठी हवं असलेलं परके पण नाहीसं झालं माझं. म्हणून मी अशा एका परक्या शक्तीच्या शोधात राहिलो की जी माझं आकर्षणाचं स्थान म्हणून माझ्याकडून शब्दांचं नर्तन घडवील. सोनतप्याचा सुगंध वातावरणात पसरण्यासाठी वाऱ्याची झुळूक जितकी गरजेची तितकी शोभा तर माझ्या गरजेची वस्तू झाली आहे. माझा मूळ धर्म लेखनाचा, त्याच्याकरता आवश्यक त्या वातावरणात मी शोधलं तर त्यात माझं काय चुकलं? मनात बायकोची आठवण सुद्धा येत नाही. येते ना? येते नाही? येते. ज्या ज्या वेळेस मी शोभाची वाट बघत उभा असतो त्या त्या वेळेस प्रतीक्षेच्या तीक्ष्ण सुया जशा मनाला टोचत असतात, तसाच आपण कुणातरी फसवत असल्याच्या वेदनेचे चिमटेही मनाला डसत असतात. तडफड तडफड होते मनाची. तरीही त्या आकर्षणापासून तुटून निघण्याचं धाडस काही होत नाही. नाही ना? अरे आकर्षण म्हणून तू ज्या शक्तीची आराधना करतोस ते देऊळ म्हणजे एखाद्या धनिकानं कुमार्गानं पैसे मिळवणाऱ्या धनिकानं आपल्या मुलाच्या उपजीविकेसाठी बांधलेली एक सामान्य वास्तू आहे. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तुझा भ्रमनिराश होईल. म्हणजे? दिनकर तू भक्तिभावानं तिच्या पायावरती फुलं वाहतोस. अरे पण त्याचा उपयोग ती स्वतःला बाजारात विकण्यासाठी म्हणून करते.
तू कलाकार आहेस दिनकर, तू कलाकार आहेस, पण ती कलावती आहे की कलावंतीण आहे याचा शोध घेतल्याशिवाय कुठल्याही शक्तीला तुझ्या तेजस्वी प्रतिमेची पुजारी बनवून देऊ नकोस, तिला टाळण्याचा प्रयत्न कर. काही कळत नाहीये, ते कळते ते ओळत नाहीये, ते पटते ते घडत नाहीये. नाही ऐकणार तू, नाही ऐकणार. रेणू, रेणू. अहो आले आले. चहा हवा होता ना? चहा? तू कोणी मागितलं होतं चहा? अहो नाही मी बोलत नाही. काय वहिनी, हा आला की नाही लोणावळ्याहून? नाही हो, अजून नाही आले. दुपारी जेवायला सुद्धा आले नाही, केव्हाची वाट बघते मी. अरे बापरे, म्हणजे जेवायला सुद्धा आला नाही? कमाल झाली. ओ, 5 वाजले, 7 वाजताचं फंक्शन आहे. कसलं? परवा मी बोललो नाही का तुम्हाला महापौरांकडनं सत्कार होणार आहे तुमचा. अगो बाई, म्हणजे मला जायला लागणार आहे का यांच्या बरोबर? हो, काय बोलला नाही तुमच्या जवळ? नाही. आणि हे कुठे गेले म्हणालात? मला तर म्हणाले दादरला जातो म्हणून. स्टेशन बाहेर चक्क टॅक्सीत बसताना बघितलं मी त्याला, सहज म्हणून चौकशी केली तेव्हा कळलं. काय की हे लोणावळ्याला गेलेत म्हणून? हो, म्हणून तर मी मुद्दाम उशिरा आलो, म्हटले म्हणा आला असेल. कदाचित लिहायला गेले असतील तिकडे. हो, म्हणजे घरी काही सुचत नाही म्हणाले. बरोबर, एकदा बाहेरचं सुचलं ना की घरी काही सुचेन असं होतच माणसाला. भाऊजी, बाहेरच्या वरून आठवलं, इथे इथे म्हणजे अगदी ह्या घरात आल्यापासून यांच्यात तुम्हाला काही जरा बदल जाणवतोय का? बदल म्हणजे? म्हणजे असेच स्वतःशीच बोलत असतात. हा 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 हा, भ्रमिष्ठासारखे. बरोबर बरोबर, तू गप्पा बस. असं मला एकदा म्हणाला होत, बघत होता तिसरीकडेच. म्हणजे ह्याच्यावरती काही उपाय नाहीये का? माझी आपली बाईची बुद्धी हो. अच्छा 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 अच्छा, म्हणजे त्यामुळे तो असा वागतोय असं तुम्हाला म्हणायचंय का? असा म्हणजे? म्हणजेच अचानक लोणाळ्याने निघून जाणं त्या शोभाच्या मागे. जाऊ दे, मी चुगली करतोय असं वाटेल तुम्हाला, पण वहिनी खरंच सांग, दिनकरला त्या शोभापासून जरा दूरच ठेवा. काय काय बायका करतात हा असले प्रकार, अर्थात त्यालाही उपाय आहेच. कसला? तुम्ही सतत त्याच्या बरोबर राहायचं. हो, आजचे हे दिवस त्याला तुमच्यामुळे लाभले हे काय लोकांना माहिती नाहीये. आता हे आजच बघा, आता संध्याकाळी सत्कार समारंभ आहे, तो इथे घरी येऊनच जाणार, तेव्हा तुम्ही उत्तम कपडे करून तयार राहा, तुम्ही गृहलक्ष्मी म्हणून सजून तयार राहा, गृहस्थ म्हणून त्याला तुम्हाला बरोबर न्यावंच लागेल. थोडासा अतिरेकी आहे पण हेतू हिताच आहे. नाही हो, ह्यांना काय वाटेल? त्याला काय वाटायचं आणि त्याला काय वाटेल ह्याच्यापेक्षा शोभाला बरोबर घेऊन जर समारंभाला गेलं तर आम्हाला काय वाटेल याचा विचार करा. छे छे, असं काही होणार नाही हो. म्हणूनच सांगतो हा एकच उपाय आहे, तो आला की लगेच जायला निघेल. म्हणजे मी खरंच समारंभाला जायची तयारी करू म्हणता? बघा, आलं आलं, मी बघून येतो. तयार व्हा तुम्ही, तयार व्हा. नाही 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 नाही, फक्त नंदी आलेत, शिव अजून यायचाच आहे. काय काय म्हणालास? आडून ज्याला ऐकता येत नाही ना, त्याने आड काय बोलतात ते विचारायचं नसतं. का? कारण काहीही सांगितलं तरी विश्वास बसणं शक्य नसतं. मी म्हणालो वाहन आलंय, मालक अजून यायचा आहे. वाहन म्हणजे? वाहन म्हणजे मॅनेजर. हा, आपला मॅनेजिंग पार्टनर. अरे तो तर मी आहेच. काय वहिनी, आला नाही ना अजून? नाही ना वहिनी, केव्हापासून तयार आहेत. अरे एवढ्यातच येईल तो, काय काळजी करताय? अरे यायलाच पाहिजे, त्याच कपड्याने काय परस्पर सत्काराला नाही ना जाणार तो. काय हरकत आहे, सत्कार ह्यांचा आहे की कपड्यांचा? वहिनी त्याचं ठीक आहे, तुम्ही आता वेळ घालवू नका, तो इथे यायच्या तुम्ही तयार राहायला पाहिजे. अरे म्हणजे या येणार आहेत? नाही, म्हणजे या येणार आहेत ना सत्काराला. हो, मीच मुद्दाम सांगितलंय त्यांना. काय रे तपकिऱ्या, अरे तुला हा सभ्यपणा करायला कोणी सांगितला? कसला? हाच वहिनींना बरोबर नेण्याचा. का, तुला राग आला? मला कशाला राग येईल,
अरे बाबा, गृहलक्ष्मीशी भांडून कधीही घराबाहेर पडू नये हे या व्यवसायातलं पहिलं यशाचं लक्षण. माझं बोलणं झालंय त्याच्याशी भागीदारी करण्याच्या अगोदर. साला जरा धंदा होऊ दे रे. कसला धंदा? हाच नाटकाचा. म्हणजे? अरे आधी हे नाटक तर लिहून पुरवू दे. मला काही कळलेलं नाहीये. हे बघ, शोभा डोळ्यासमोर असल्याशिवाय त्याला अक्षर सुचत नाही, बरोबर? तेव्हा ती दोघं जितका जास्त वेळ जवळ राहतील तितकं आपलं नाटक लवकर लिहून पुरवू. हो, पण तो तर असं कधीच बोलत नाही. अरे अशा गोष्टी कुठे बोलायच्या असतात काय रे? अगदी तपकी रे झालं. तुला पुरावा देऊ? कसला? तो तिच्या पुरा अधीन गेल्याचा. दे ना. हे बघ, आज तारीख किती? आज 1 एप्रिल. आज त्याला मी एप्रिल फुल करायचं ठरवलं. दिनकरला? अरे मीच त्या दोघींच्या संगनमतानं बाहेरून कुलूप घातलंय खोलीला. लॉजरच्या? आणि मॅनेजरला सांगून ठेवलंय, कुणाचा फोन वगैरे जर आलाच तर चक्क लोणावळ्याला गेल्यात असं सांगायला सांगितलं होतं. आणि त्या मॅनेजरने ऐकलं? अरे नाही ऐकून सांगतोय कोणाला. तसं काही मी तिच्या अधीन गेलो नाही मला म्हणाला होता ना, त्याच वेळेस मी त्याला बोललो होतो पटवून देईन, एक दिवस पटवून देईन. बघ दिलं की नाही पटवून. अरे पण हे सगळं ऐकून वहिनींना किती वाईट वाटेल. तसं तू त्यांना सत्कारायला बोलवलंय, आता त्यांना वाईट वाटेल आणि तुम्ही म्हणाला मॅनेजर वाईट. नाही ते बरोबरच आहे. काय? अरे पण ती शोभा कंपनीत कशी कुर्रेबाजीने वागतो बघतोस ना. अरे ह्याच्या सुद्धा अंगावर खेकसते कडी माणसां देखत, आपल्याला अजिबात पटत नाही. अरे वहिनी जेव्हा कंपनीत येतात तेव्हा कशी फुलं उधळल्यासारखी येतात, त्यांना नाही किंमत. हे एवढं नाटक लिहून पुरवू दे रे, या शोभाला सुद्धा बरोबर नेऊन ठेवतो बघ तिच्या जागेवर. वहिनी हा बघा काय म्हणतोय ते. अरे हे बाबा, हे सगळं वहिनीना कशाला सांगतोयस? का एरवी म्हणत असताना चुगल्या करतो म्हणून आता तोंडावरच सांगतो. अरे हे कडव, याच्यात तुझा काय स्वार्थ आहे? साधल्यावर सांगेन. वहिनी काय हो? वहिनी हा घ्या पुरावा. कसला? हो दिनकर नक्की लोणावळ्याला गेलेला आहे. वहिनी वहिनी आम्ही तुमचे पूर्वी हालाचे दिवस पाहिलेत हो, असे जाहिरातीचे बोर्ड भोवती लावलेले, तुम्ही मध्ये स्टोव पेटवून स्वयंपाक करताय मी या डोळ्याने बघितलंय वहिनी, आणि आता याला लोणावळा सुचतोय. तुम्ही कशाला एवढे गहिवरता? गहिवरताय कसल्या वहिनी, तो शोभाच्या मागोमाग लोणावळ्याला गेलाय तुम्हाला न सांगता. मग गेले असतील, त्यांना तिकडे गेल्यावरती लिहायला सुचत असेल. नाटक लिहून पूर्ण नको व्हायला. हो ना. अरे अशाने कंपनी चालणार कशी? आता जुन्या जुन्या नाटकांवर किती दिवस आम्ही तग धरणार आहोत. आहो पण वहिनी तू गप रे, त्यांना राग येत नाही आणि तुलाच कशाला येतो. सखीला प्रेम पत्र पहिले. वा गुलब्या, आपला दुसरा अंक सुरू झाला बरं का. चल बाबा आटप लवकर. अरे बाबा लिहायचं म्हणजे खायचं काम नाहीये. हल्ली मी खाणं कमी केलं, विचार वहिनींना पाहिजे. काय हो, तुम्ही लोणावळ्याला गेला होतात का? शेग कुठे तुला सांगितलं? हा या तपकीरे सांगितलं सर. काय रे? काय सांगितलं हे महत्वाचं नाही, कुणी सांगितलं याचा संशय आला ना मनात. मी नाही, याने सांगितलं. गेलात की नाही ते सांगा. शेग अग दादरला बसलो होतो थिएटरच्या मागच्या बाजूला बसून. असेल असेल. अरे असेल असेल काय? सभ्य माणसाच्या घरामध्ये शिरून चुकल्या करता विलन झाले. अरे तिथे बसून मी सुखी संसाराचं चित्र कसं शब्दामध्ये उभगलेत. ऐक, दोन मनांचे मिलन म्हणजे शुभमंगल सहवास. वा वा वा. दोन मनांचे मिलन म्हणजे शुभमंगल सहवास. हवी असावे मीही तुला, हवी असावे मीही तुला, अन तूही मला हवास. दोन मनांचे मिलन म्हणजे शुभमंगल सहवास. क्या बात है. वा. तुझ्या वेगळे चिंतन नाही, तुझ्या वेगळे चिंतन नाही, तुझ्यात मी पण गुंतून राही, तू माझे पण मीच तुझे पण, म्हणती अवघे श्वासोच्छ्वास. दोन मनांचे मिलन म्हणजे शुभमंगल सहवास. वा 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 वा. बघा मी म्हटलं नव्हतं. हो अरे हो, पण बघाशी एवढं कोणत्या खासगी किशोर चिंतन चालत होतं तुमचं? चिंतन नाही, अहो आम्ही केव्हाची वाट बघत होतो तुमची. कशाला? तुम्ही दुपारी जेवायला घरी येणार होतात ना. सांगितलं ना लिहित बसलो म्हणून. झालं
बारीक सारीक खटके उडायला सुरुवात झाली. अरे बाबा, महापालिकेची गाडी बरोबर 6:30 ला येणार आहे, माझ्याकडे पत्र आहे तसं. मला ठाऊक आहे वहिनी केव्हापासून तयार आहेत, वाट बघतायत. कशाला? कशाला म्हणजे काय, त्या येणारच ना. अरे पण जाणार मी, ठरवणार मी, नसते चिंता. तुम्ही कशाला करताय याविषयी आपुलकी वाटते. अरे खड्ड्यात गेली तुमची आपुलकी. पण तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? हॅलो दिनकर, बघा बाई, तुमच्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम येते. मी दादरला नाही म्हटल्यावर स्वारी लोणावळ्याला माझ्या घरी जाऊन आली आणि पावन झाली. चला मीही निघतो. तुम्ही काय आम्हाला बरोबर घेऊन जाणार नाही? आम्हाला लवकर जाऊन पुढच्या रांगेत बसायला पाहिजे. वहिनींना नक्की घेऊन या बरोबर. पण तुमचा चेहरा कसा पडल्यासारखा दिसतोय. तुम्हाला आरशात बघितल्यासारखा वाटत असेल. दिनकर, गाडी आल्यावर मी हॉर्न देतोच, तुम्ही या नंतर. खरंच तुम्ही लोणावळ्याला गेला होतात माझ्यासाठी? माझे मात्र हाल गेलेस. पण सांगा ना, गेला होतात ना? गेलो होतो, पण तुला कोणी सांगितलं? मी फोन केला होता घरी वडिलांना, त्यांनी सांगितलं. मला खूप खूप बरं वाटलं. मी मात्र, तू अचानक आजारी वगैरे पडलीस काय धास्ती न संबंध प्रवासात घरी आल्यावर आता तू दिसेपर्यंत काळजीने तळमळत होतो. खरंच इतकं वाटतं तुम्हाला माझ्यासाठी? खरंच. स्वतःच्या बायकोबद्दल कधी वाटत का? वाटत ना. काय प्रेम? हे विकारी ते संस्कारी. प्रेम विकारी वा संस्कारी, प्रेम विकारी वा संस्कारी, सारा सो वा ना संसारी, सदैव प्रतिमा तुझी समोरी, साहित्याचा अर्थ सुगंधी, शब्द गुलाबी फुटले, सखीला प्रेम पत्र पहिले. वा शोभा, आपला दुसरा अंक लिहून झाला. त्या विवक्षित व्यक्तीला बघितल्यानंतर नायकाला काव्य सुचत असली सिच्युएशन आहे दुसऱ्या अंकामध्ये. आणि पुढं? पुढं बघूया काय सुचेल ते. अय्या कसं बाई सुचत तुम्हाला एवढं सगळं? हा, फुगून जाऊ नकोस. दिनकर, तुम्हाला तुमचं सगळ्यात आवडणारं नाटक कोणतं हो? ते आता लिहिते ते. आणि मागं लिहिलेली? अगं मंगळवारी आपण जन्माला आलो त्या दिवशी आपला सुवास कसा येत होता हे गुरुवारी उमललेल्या गुलाबाला सांगता येईल का? अगं आम्ही रोज नवा सुगंध घेऊन जन्माला येणार आहे, त्याच्यापेक्षा तू मोठी. तुझा सहवास हा माझ्यासारख्याला सुगंधाचा वाटतो हे तुझं मोठेपण. नका बाई उगीच लाजवू. अय्या खडा काही छान आहे. नाही अंगठी सांभाळ रे. विषय बदललास. खरच छान आहे म्हणून म्हणाले. तुला आवडलंय का? हवा आहे का? गे, खरा हिरा आहे, लाभला तर ठेव, तुझं किंचित नुकसान मला सोसणार नाही. नको बाई उगीच, तुम्हाला उगच वाटायचं मला त्याचा लोभ सुटलाय म्हणून. नाही परवा आई म्हणत होती. काय म्हणत होती? अंगठी गेली आता आई म्हणत होती, आता दुसरं काय? नाईट. नाईट? नाईटचं काय? कमी पडते म्हणत होती. आणखी एक 100 रुपये तरी वाढवा म्हणून. काय 100? का कावायला काय झालं एवढं? शोभा कावायला, सॉरी रागवायला म्हणायचं होतं मला. आज माझं किती नाव आहे, बाहेर वाटेल तेवढी बोलावणी आहेत मला. अगं असा भलता विचार करू नकोस, पैशाचं काय वाढव ना. पण मी त्या गुलाबला सांगतो ना. त्याला काय सांगायचं? मालक तुम्ही. ते आहेच ग. मालक फुगून जाऊ नका. ते मला कटवायला निघाले, त्यांना माहित आहे मी गेले की कंपनी बसणार, ते घालवणार मला. असं काय करतेस? आपण वाढव ना पैसे. पैशाचं काय वाढून देतो तुला. हे बघ सवाचा वाजवलेला त्या महापालिकेची गाडी अशी वेळ झाली. तो प्लीज रडू नकोस ना. माझी बायको जर बाहेर आली तिला काय वाटेल? येई ना तो तपकिऱ्या एवढा मोकळेपणाने वागतो तिच्याशी, त्याचा नाही वाटत तुम्हाला संशय येत? म्हणे मी आहे ना, ठाऊक आहे तुम्ही काय आहात ते. सत्कार बायकोला बरोबर घेऊन जाणार असाल, काहीतरी मिळेल रूप आहे. शोभा जाऊ दे, मला काय बाहेर काम मिळणार नाहीत काय? शोभा, शोभा तुम्हाला वाटलं तर मला लॉज वरून घेऊन चला. अरे जाऊ दे, जाऊ दे तिला, जाऊ दे बायकोला घेऊन जा बरोबर. आजची संध्याकाळ काय उद्या येणार नाही, उद्यापर्यंत वाट पाहा, उतावळा होऊ नकोस.
रेणु शाबास रेणु आले आले चला मी तयार झाले कुठे जायचे तुमच्या बरोबर जायचंय ना सत्काराला मी तुला सांगितलं होतं नाही पण तपकिरी म्हणाले घाई करा कसली सजून तयार राहण्याची अच्छा अच्छा म्हणजे त्यानं तुला सांगितलं म्हणून तू सजलीस तुम्ही असं काय नाटकातल्या सारखं बोलताय तुझा त्याचा काय संबंध आहे काय संबंध म्हणजे दिन्या अरे तू तसा आहेस म्हणून तिच्याबद्दल असा विचार करतोस इथेच तुझी चूक झाली घे थोबाडीत मारून आता काय उपयोग तुम्ही असं काय करताय तिकडे कुठे बघताय काय संबंध म्हणजे आज तू त्याच्या सांगण्यावरून कपडे घालून तयार झालीस उद्या त्याच्या सांगण्यावरून कपडे काढूस दिनकर तुम्हाला गाडीकडे बोलवताय काय झालं ग ताई भाऊ डॉक्टर काय म्हणाले हे बघ रिपोर्ट बहुतेक ऑपरेशन करावं लागेल असं वाटतंय अरे बापरे आता रे तुम्ही नाही गेलात त्यांच्या बरोबर नाही मग त्या जाणार आहेत म्हणे तुला काय करायचंय तू गप्पा बाईस बर अग तू यांना बोलवायला आली होतीस ते तर होतच पण उदबत्ती पण लावायला आले होते तुमची परवानगी असेल तरच हा कसली उदबत्ती ग पूर्वीपासून लावत होते कुठे तिथ आमचा देव राहतो ना तुमचा हो दिनकर देव त्याला सहवास घेता येत नाही ना म्हणून सुवास आवडतो कोण ग ही चिमुरडी एक विरंगुळा मैत्रीण आहे माझी आणि मनू हा माझा भाऊ मोठा पाया पडते हो उदबत्ती लाव हो लाव बहिणी हे पैसे पाठवले दिनकरनं येताना पाहिले ना काही अडचण वगैरे लागली तर असू दे सध्या ठेवा माझा एक निरोप सांगा त्यांना संध्याकाळी ते घरी येतील तेव्हा मी घरात नसेन त्यांना सांगा मी माझ्या भावाबरोबर तातडीने माहेरी निघून गेले म्हणून कारण त्यांना माहितीच आहे ताई अगं ताई काय झालं म्हणे म्हणे काय झालं गे ते असलं प्रकरण माझ्या आयुष्यामध्ये कधी घडलेलं नव्हतं आता काय होणार का मी असाच राहणार याच अवस्थेत म्हणे ए म्हणे आजपर्यंत मी तुला कितीतरी गोष्टी सांगितल्या बरोबर गोष्टी सांगून सांगून मी दमलो पण तू काय ऐकायला थकत नाहीयेस तेव्हा आज गोष्ट नको आज मी तुला एक कोडं घालतो उत्तर देशील हो हा मला सांग की कधी कधी अशी काडी पेटवली की माणसाच्या अंगाला चटका लागतो लागतो ना हो चटका लागल्यानंतर माणसाला दुःख होत मला सांग आता कोडं असं आहे की असा कोणता चटका आहे की जो माणूस सुखासाठी लावून घेतो असा कोणता चटका आहे जो माणूस सुखासाठी लावून घेतो लवकर लवकर बरोबर बोललीस आता मी एक तुम्हाला कोडं घालते बर लगेच उत्तर द्यायचं कोणाच्या सुखात बिब्बा घालू नये असं का म्हणतात लगेच लगेच एक सांगतो म्हणे सांगतो अग सुखात बिब्बा घालताना सुद्धा सुख द्वेष वाटावा एवढं तीव्र आणि चांगलं असावं लागतं बरं आहे म्हणे दिनकर येईल मला त्याच्याशी एकट्याशी बोलायचंय तू जा प्रायव्हेट प्रायव्हेट बर हे काय म्हणे निघालीस हो तुमचं प्रायव्हेट आहे ना मग मी कशी थांबू अगं पण आम्हाला तू तुझ्या आईला भेटणार होतीस ना आधी वहिनींची आई बरी होऊ दे मग नाही बघ बघ त्या पोरीला किती जिवाळा आहे तुझ्या बायकोच्या आई बद्दल नशीब समजती घरी परत आली आईच ऑपरेशन इथंच करायचंय म्हणून भावाबरोबर नाईलाजानं राहते या घरात
नशीब समज अडचण नसती तर नक्कीच नसती आली. काय रे तुझं हे वागणं? चुकलं. एवढं जाणवलं तरी पुष्कळ झालं. झाली चूक सुधार दिनकर. आयुष्यामध्ये येणाऱ्या आईपासून ते पत्नीपर्यंतच्या व्यक्ती असेपर्यंत त्यांची किंमत कळत नाही ती गेल्यानंतर कळते. नशीब समज तुझी बायको परत आली आहे ती बघ आली बघ. हे काय तुम्ही कधी आलात? तुमच्या डोळ्यात पाणी? पाणी राणीमध्ये चुकलं. काय? मी तुला माझ्या बरोबर न्यायला हवं होतो सत्कारला. बरं झालं तुम्ही मला नाही घेऊन गेलात. ते उगीच मला अवघडल्यासारखं झालं असतं तिथं. मग तयारून कशाला आली होतीस? त्यांनी मला आग्रह केला. तू काय ऐकलंस? खरं सांगू, मी आले नाही तर तुम्हाला राग येईल असं मला वाटलं. उगीच वाटलं. राणी राणीमध्ये चुकलं. मीच मला बघतोय का म्हणून माझ्याकडे पाहतोय आणि मीच मला बघेन म्हणून मीच मला भीतोय. राणी खरंच माझं चुकलं ग. मग माझी मनस्थिती सध्या ठीक नाही ग. घराच्या खरेदीमध्ये पैसे अडकलेत. नवीन नाटक लिहिल्याशिवाय कंपनी चालवणं अवघड आहे. तेव्हा लिहिण्याच्या या अस्वस्थ अवस्थेमध्ये माझ्या मनात काही वेडावाकडा विचार आला नाही. माझ्यातून काही घडलं तर राग नकोस राणी. माझा भाव आपला भोळा आहे. तुम्ही असं काही बोलायला लागलात ना की तुमच्या सद्गुणांना कोणाची दृष्ट लागू नये म्हणून स्वतःला तुमच्यावरून ओवाळून टाकावं असं वाटतं. हो मी कशी रागवेन तुमच्यावर? नाही ग, पण ती माणसं सुद्धा पैसे वाढून मागायला लागलेत. कोण? शोभानं मागितलं तर 100 रुपये वाढून. तपकिरे काहीतरी कुरकुर करत होता. एकाचे मित्र म्हणत होता आणि कारस्थान करतात. मग द्यावेत वाढवून योग्य वाटत असेल तर. तसं नाही ग, पण बाकीचा देखील खर्च आहेस ना. अहो मी काय म्हणते, जरा जाऊन एकदा आईला बघून येऊया का? आजचा एवढा दिवस पार पडू दे. असं का म्हणता? काहीतरी विलक्षण घडणार असं सारखं वाटतं मला आज. राणी तुझ्या आईसाठी किती खर्च येईल ग? काही कल्पना नाही. माझा भाऊ म्हणाला 5-7 हजार रुपये तरी लागतील. एवढंच ना बघूया. अच्छा या आघातातून मला जरा सावरू दे. हे तुम्हाला आधी कसं कळलं? अगला इंट्युशन म्हणतात, पूर्व सूचना कुठून तरी मिळते म्हणून तर लिहितो ना. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभ वर्तमान घेऊन आलोय. अरे नवीन नाटक काढायचं बघा, 10,000 रुपये ऍडव्हान्स घेऊन आलोय. पहिल्या प्रयोगाची तारीख बोल, 100वा प्रयोग आज डिक्लेअर करतो. अरे संबंध महाराष्ट्र टेरिटोरीचं कॉन्ट्रॅक्ट करून टाकतो. संध्याकाळपर्यंत सांगतो. काय रे? नाही माझ्या कानावर काहीतरी वेगळं चाललंय. काय रेडू, तू जरा चाट आतेस, तोपर्यंत मी याच्याशी बोलतो. हो आलेच. काहीतरी कारस्थान सुरू आहे कंपनीत. कसलं? नाही म्हणजे कारस्थान असं नाही, पण कुठून तरी त्यांच्या हाती पैसे येणार आहेत आणि स्वतःची वेगळी कंपनी काढायचा विचार करत आहेत. कोण? नाही म्हणजे माझी तशी खात्री नाही, पण हा तपकिऱ्या आणि शोभाची आई मिळून स्वतःची वेगळी कंपनी काढायचा विचार करत आहेत. आणि हिरोईन शोभा? शोभा दिसते चांगली. शोभाला बघायला लोक येतात असं सांगून तपकिऱ्यानं शोभाची आईला चांगली बनवली आहे. पण हे तुला कसं समजलं? कुठून का समजे ना, पण बापनी खरे घेणे बोल. अरे पण पैसे कुठून आणणार आहेत ते? अरे कुठून काढणार? पण मग आपल्या नाटकाचं काय? म्हणजे? नाही म्हणजे नाटक लिहून कसं होणार? का नाही डोळ्यासमोर शोभा असल्याशिवाय माझ्यातून नाही लिहिणार. हे बघ, शोभा येण्यापूर्वी लिहिलेल्या नाटकात लिहिताना कोण होती जोडीला? अरे पण ती वेळ वेगळी होती. जाऊ दे रे, येऊ दे त्या शोभाला. नाटक लिहून झालंच पाहिजे, तू काही काळजी करू नको. नाही नाही नाही, शोभाला मी नाटकात काम देतो म्हणून कबूल केलंय. बघू रे पुढचं, पुढे बघूया. फार ताप देते बाई डोक्याला. कुठली बाई? आपण डोक्यावर चढवून ठेवलेली आपली हिरोईन. तिने काय केलं तुझं? ती जर नाटकात असेल तर यापुढे मी काम करणार ना. हे बघ
तिचे काय ठरतं ते पाहू, नंतर तुझा विचार करू. पण काय रे तपकिऱ्या, तुझं हे नाटक काय चाललंय? कसलं नाटक? तू आणि शोभाची आई म्हणून स्वतःची वेगळी कंपनी काढायचा विचार करतात? हे तिने सांगितलं असेल कारण नसताना. कुणी काय सांगेना, बातमी खरी की ना बोल. अरे नाव फक्त माझं, चाल तिचीच. कुणाची? अरे म्हणून ते सांगता पण आलं ना, शोभाच्या आईने निरोप द्यायला सांगितलं तुला. कसला निरोप? अरे मला काय नोकर समजत स्वतःच? अरे पण निरोप तर सांगशील की नाही? शोभाच्या आईने तुला भेटायला बोलावलंय. कशाला? काही धंद्याच्या गोष्टी करायच्यात. आता ती माझ्याशी कसल्या धंद्याच्या गोष्टी करणार आहे? आता ती तुझ्याशी कसल्या गोष्टी करणार आहे, मला कसं करणार? तुला तर सगळं ठाऊक असत की शोभा आहे करे घरी. शोभा नसायला काय झालं? बघ ऐक ना ठाऊक, बघ, शोभाची आई कंपनी काढणार आहे तुझा नाटक घेऊन. असं कोण म्हणत? अरे म्हणायला कशाला पाहिजे, शोभाच्या आईकडे जाऊन ऐक ना. ही शोभा आमच्या नंतर आली कंपनीत आणि आज मलाच ऑर्डर देते, सांगते समोरच्या दुकानात जाऊन केळी आणा म्हणे. तू आणून दिलीस ना? सभ्य माणूस म्हणून दिली, नोकर म्हणून नाही. कंपनी काढायच्या आधीच झाली मालकीण झाली. ही माझ्यावर अधिकार गाजवते, आज माझ्यावर अधिकार गाजवते, उद्या वहिनीला स्वयंपाक करायला सांगेल. तिचा काय रे तुला एवढं कळवळा? आणि काय रे, आपण दौऱ्यावर असताना तू माझ्याबद्दल आणि शोभाबद्दल माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला काय वाटेल सांगतोस? काय वाटेल ते म्हणजे? म्हणजे आम्ही दोघं एका खोलीमध्ये राहतो असं सांगितलंस? अरे पण आई बरोबर असते असंही सांगितलं. अरे पण आम्ही तिथं काय करीत असतो असं तुला म्हणायचं असतं? आता तुम्ही काय करत होता ते मला काय माहिती? अरे मग हाडवा, माहित नसलं काय सांगितलंस आणि तिने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर जबाबदार कोण? तू शहाण्यासारखं वागला असतास तर ती कशाला वागेल बरं वाईट? माझा तिच्याशी कसलाही गैरव्यवहार नाही. अरे पण म्हणूनच म्हटलं ना आई तिच्या बरोबर असायची. अरे पण का? आऊ दे ना हवा कशाला डोक्याला व्याप. एकदा सांगितलं ना ती असली तर मी काम करणार नाही आणि ती असल्याशिवाय तू नाटक लिहिणार नाही. अरे बाबा आधी नाटक तर लिहून पुरवू दे ना, पुढचं पुढे बघूया मग. आणि काम कोण करणार आहे वहिनी? काय म्हणताय भाऊजी? काही नाही वहिनी, तुम्ही नाटकात काम कराल का असा हा विचारत होता. मला एवढी भावळट समजू नका हो, ठरवलं तर मलाही नाटकात काम करता येईल. काहीतरी मेला रूप नाही. वहिनी शोभाची नक्कल छान केली तर. तिचा काय तुला एवढा राग? असो दोनच कप चाणलास ना, या दोघांना दे, मी जरा जाऊन येतो. या तपकिरा निरोप आणलाय. तुम्हाला राग आला मी तिची नक्कल केली म्हणून? राग कसला यायचा, मी आलोच. अरे बाबा नाटकाचं काय, ऍडव्हान्स घ्यायचा ना मग? आल्यावर सांगतो. चल मी पण निघालो. काय कुठे पण बाहेर निघाल? हा आपले वडील कुठे असतात? वडील वर असतात. अच्छा मग चहा घ्यायला ते का वरून खाली येणार आहेत? ये चहा घे निघायला. चल घेतो मी. हा मला वाटत तुमची आणि माझी या दारातच भेट व्हायचा योग दिसतोय. हो तसाच योग दिसतोय बहुतेक. ए रेणू यांची ओळख करून दे ना. मी आलोच. भाऊ ये रे. हा माझा मोठा भाऊ वामन. नमस्कार. त्यामुळे मला वामन या नावाने कोणीच ओळखत नाही, मला भाऊ म्हणतात. आणि या ताई असतील कशावरून? नाही नाही त्याशिवाय कौटुंबिक नाटक पुरं होत नाही ना. नाटक कसलं? संसाराचं. आई वडील ताई आणि भाऊ आणि शेजारी रांगोळी काढायला सून असल्याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होत नाही कौटुंबिक नाटकाला. भाऊजी तुम्ही त्या विचारांची चेष्टा करताय ज्याच्यावरती तुमचा चरितार्थ चालू आहे. भाऊ काय म्हणाले डॉक्टर? चला चल सांगतो. तुम्ही बसा, चहा घ्या, मी आलेच. छान हाणलाय वहिनीने, याला म्हणतात घरंदाज प्रेम. गुलाब्या आता एक नक्की ठरवलं, या दिनकरला शोभा पासून तोडायचं. का? कारण खेळ जो मी करू शकतो सडा एकटा. भाऊजी किती दिवस असं एकटे राहणार? आता दुखती आणा की कोणीतरी. काय वहिनी भानगड अशी आहे की माझी नजर जिच्यावर तिचं लक्ष दुसरीकडे. अरे विनोदी नाटकात छान काम करतात. विनोदी म्हणजे ज्यांच्या बोलण्यावर हसायचं असतं तेच ना. माझ्या भावाचा नाटकाशी तसा अगदी बघण्यापुरताही काही संबंध नाहीये. नाही एकदा आला होता हा गणेशोत्सवात. पण आम्ही आपली वृक्ष माणसं, सायन्सचा प्रोफेसर आहे मी. नाही पण सहजपूर्त विनोद ऐकून सुद्धा हसू येत नाही. काय मनस्थिती परिस्थितीवर असते.
म्हणजे माझ्या आईला कॅन्सर झालाय, तिचं ऑपरेशन आहे. याही वेळी मी तुमच्या विनोदावर हसायलाच हवं होत का? माफ करा, मी चुकलो. हॅलो, हो मी वामनच बोलतोय. नमस्कार. हो वैनी. हा 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 बोला. हा हो, अरे बापरे, हो मी येतोच. हो हो अहो हो म्हणून सांगा ना. सई, बरं मी आलो. काय आत्ताच भरायचे? बरं मी बघतो. काय झालं रे भाऊ? ताई आई, सॉरी. हा मगाशी तुम्ही फोनवर बोलत होतात, मी मध्येच ओरडत आत आले. सवयीमुळे असेल. कसल्या नाटकात तुम्हाला ओरडावं लागत असेल ना नेहमी? अय्या किती छान बोलतात हे. वहिनी, हे तुमचे भाऊ ना? हो. तुम्हाला कसं कळलं? तुम्ही नसलात तरी हे घर मी आपलंच समजते. दिनकरनं सांगितलं. वा, आणि दिसतात अगदी तुमच्यासारखे. आमचे तर मामा म्हणतात की ताई आईच्या वळणावर गेले आणि मी बाबांच्या. फार शिकलेले आहेत ना हे. शिकलेला कसलं हो, साधा सायन्सचा प्रोफेसर आहे मी. अहो म्हणजे लहान सहन का गोष्ट झाली? तुमच्यासारख्या माणसाचा जन्माचा सहवास लाभेल ती भाग्यवान. छेवा, तुम्ही फारच लाजवता. कोण, तुमची आई का आजारी आहे? हो पण होईल बरी. काही लागलं तर सांगा. ह अगदी खरचीच समजा. वहिनी जरा आतली खोली दाखवता का? नवीन ड्रेस घेतलाय नाटकासाठी. कुणाच्या? दुसऱ्याच्या? ते अजून नक्की नाही, पण घालून तर बघते. या वहिनी, वहिनी, वहिनी जरा बाहेर येता का? मला फक्त तुमच्याशीच थोडस बोलायचंय. वहिनी. वा, बाई अगदी घरंदाज कुटुंबातल्यासारख्या वाटतात. अहो कौटुंबिक नाटकात ना खूप चांगली कामं करते. काय म्हणालात? हा वहिनी, हे 10,000 रुपये ऍडव्हान्स भरून मिळालेत. अहो एवढे पैसे मी जवळ कुठे बाळगणार हो? नाही म्हणजे त्याच्याजवळ द्यायचे ते तुमच्याजवळ देऊन ठेवतो. माझी पर्स राहिली. काय दुसऱ्या कुणाच्या हाती लागण्यापेक्षा तुमच्या जवळ सेफ घ्या. म्हटलं उगाच छटकारणी नको. दिनकरशी बोललोय मी या बाबतीत. मी त्याची फार वेळ वाट पाहिली आणि मी गेलो असं सांगा त्याला. येतो. मगाशी काय म्हणाले डॉक्टर? ताई सगळ्यांसमोर सांगणं योग्य वाटलं नसतं, शिवाय तुलाही अवघडल्यासारखं वाटलं असतं. मला वाटलं होतं की अजून 10-15 दिवसांचा अवकाश असेल, पण डॉक्टर म्हणतात की आईला आजच ऑपरेशन टेबलावर घ्यायला हवं. आजच? आता काय करायचं रे? नाही तू घाबरू नकोस ताई, तसं काही सिरियस नाही आहे. आणि ऑपरेशन सुद्धा अगदी व्यवस्थित होईल असं डॉक्टर म्हणाले. अगं पण मी विचार करत होतो तो पैशांचा, म्हणजे एकदम एवढे लागतील असं वाटलं नव्हतं, त्यामुळे येताना मी मोजकेच पैसे आणले होते. आता एकदम एवढे पैसे भरायचे म्हणजे. अरे तू तू पैशांचा काय विचार करतोस? हे घे, हे पैसे ठेव जवळ. सगळे घेऊन? अरे सगळे घे, देशील परत, ठेव. ताई मला वाटलंच होतं बघ, परमेश्वर पाठीराखा होऊन पाहत असतो ना, हेच खरं. दिनकरराव आले ना की त्यांना नीट सगळं समजावून सांग, आणि तुम्ही दोघं तिकडेच या, मी वाट पाहतो. येऊ? हो सांभाळून.
जणू काही माझंच चरित्र नाटकातून लिहित आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं असलं म्हणून काही प्रेम करणं हा गुन्हा आहे? माझा नवरा मला माझाच असावा असं वाटतो हे की माझी चूक आहे? नाहीतरी देव आपणच निर्माण करत असतो. मनू नेहमी येऊन इथे उदबत्ती लावते, हे सुद्धा नेहमी याच भिंतीशी येऊन काहीतरी बोलत असत. खरंच जर इथे कोणी देव असेल तर देवा, देवा माझं एक कारण आहे. काय करू रे, काय करू, माझं अस्तित्व इथे असूनही मी हिला जाणवून देऊ शकत नाही. काय करू, मी हिला उपाय सांगितला असता पण काय करू, माध्यम पाहिजे, माध्यम पाहिजे. मने मने ही जी डोळे मिटून इकडे आहे ना, तिला सांग, तिला सांग की देव म्हणतोय की तू नाटकात काम कर, सगळ्या चिंता दूर होतील. देव म्हणतो तू नाटकात काम कर. मने काय गे चिमटे, कुणाला म्हणतेस नाटकात काम कर म्हणून? काय ग हे, तुम्ही जे म्हटलात ते मी करून दाखवलं. कोण हो ही मुलगी, असली कसली मुलं घरात बाळगता तुम्ही? दिनकरला सांगायला हवं. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. आणि नसल्या म्हणून काय झालं? माणसं राहतात तिथे मुलं यायचीच. तुमच्या नाटकात माणसं नाही राहत. नाही, भूत राहतात भूत. मग इथे देव राहतात देव. मला नाही कुठे दिसत ते. भूतांना देव दिसत नाही म्हणूनच तुम्हाला मुलं आवडत नसतील. अगं मनू, तुम्ही काय तिच्या नादी लागता? म्हणजे आता हिची बाजू घेऊन तुम्ही माझ्या अंगावर धावून येल की काय? या कुठे तुमच्या अंगावर धावल्या? तुम्हाला जर मी आवडत नसेल तर तसं सांगा की या घरात येत जाऊ नको म्हणून. पण या काही बोलल्या नाही. मने तू बोलू नकोस, तू घरी जा. बर. शोधण्यासाठी मुद्दाम तुझ्या लॉजवर जाऊन आले मी. आणि तुम्ही नक्की आईला भेटायला येणार नाही असं मला वाटलं म्हणून मी इथे आले. मला वाटलं तुम्ही नक्की इथे असाल. पण आता नाही हो, मी तुमच्या घरी येणार तुम्ही नसताना. काय ग शोभा, आम्ही तुमच्यासाठी एवढं तळमळायचं आणि तुमच्या घरी मी आलेलं आवडत नाही तुमच्या बायकोला. राग येत असेल माझा. प्रसिद्धी आहे ना मला, रूप आहे, जळत असतील. नाही ग, साध्वी विचारती भोळी, तिच्या मनात सुद्धा असलं काही नसेल. वा, आज फार कळवळ आलेला दिसतो लाडक्या बायकोचा. आला असला माझ्या बायकोचा, मला आला, तुला जळायला काय झालंय असं विचारतीला? तसं नाही ग शोभा. अगं खरंच त्या दिवशी तिने तिचा नेकलेस सुद्धा तुला मुद्दाम आग्रहाने द्यायला सांगितलं होतं. तेवढं तोंडावर फेकलं की बाकीचा पैसा लुबाडायला मोकळ्या झाल्या. लुबाडायला म्हणजे? घर बांधा, माझ्या जीवावर पैसे कमावता आणि घर बांधता. आई म्हणते लोक येतात ते तुला पाहायला. अगं खरंच आहे ते. तरी मी तिच्याशी भांडते, मला तुम्ही हवे असता. पण तुमच्या घरी मात्र मला. जाऊ दे ना, तुझ्या समोरच तुला विचार तुम्ही. रेणू काही नको, लाडकीला एकांतात घेऊन बसा आणि मग विचारा. तू बैस ना. कशाला, माझ्यासाठी काय करता तुम्ही? अगं तुझ्यासाठी तुझ्या आईजवळ काय कबूल करायला विचार. काय? तुला विचारून सांगतो म्हणून सांगितलंय. काय? आईला नाटक द्यायचं कबूल केलं तुम्ही? काय करू? नाही नाही, आईला नाटक देणार असाल तर मी त्यात काम नाही करणार. शोभा, कंपनी आपली आहे, तुमची आहे. नाटक कुणा कुणाला, अगदी आईला सुद्धा द्यायचं नाही. हा सगळ्यात तपकिऱ्याचा कट असेल, त्याला पाहवत नाही ना आपण दोघं एकत्र आलेलं. त्यात तुमच्या बायकोची त्याला साथ. माझा पोशाख कुठला घातलेस? घ्या, म्हणजे हे तुमचं आमच्याकडे लक्ष. तो हे त्या दिवशी तो इंग्लिश मॅगझिन मध्ये दाखवला असतो. आपणच नाही काढला दुकानातून. हो पण त्या दिवशी तो बांधलेला होता त्यामुळे लक्षात नाही आला. आणि आता? आता आता त्यानं तुला बांधल्यामुळे त्याला अधिक शोभा आली. खोट. खरं शोभा, अगं उपमा सुचायला सुद्धा कारण लागतच.
कोण कारण होतं महत्वाचा मुद्दा नाही, पण कालिदासाला सुद्धा शाकुंतल सचण्यापूर्वी तसली एखादी सौंदर्य प्रतिमा दिसतीच असली पाहिजे. अय्या किती छान बोलता हो तुम्ही. अरे हिला काय कळलेलं नाही रे. शोभा तुला बघितलं मला सुस्त, तुला ते ऐकवावं असं वाटतं म्हणून तुला भेटण्याकरता मी इकडे तिकडे धावत असतो. मला तुझ्यापासून दुसरं काही नको शोभा, फक्त तुझा सहवास हवासा वाटतो. वसंत ऋतू सुरू झाल्यानंतर कोकिळेचा स्वर कानी पडा वाटतो ना तसा. तुझ्या डोळ्यातले पाणी, तुझ्या डोळ्यातले पाणी गुलाबाचीच निगराणी, करी गालावरी लाली, करी गालावरी लाली, गुलाबगंधित जलपानाचा स्वाद घेऊनी उमले सखीला प्रेम पत्र पहिले. वा शोभा आपला तिसऱ्यांक लिहून झाला. पण कुठल्याही परिस्थितीत हे नाटक आईला द्यायचं नाही हो. नाही, आपली कंपनी आहे ती पुढे जाऊ दे. अगं तू असल्यानंतर मला काय कमी आहे. बरं झालं, मग मला ते पैसे देता ना. कसले पैसे? विसरलं तेवढ्यात मी म्हणाले नव्हते का माझं तो मामे भाऊ इंग्लंडला जायला निघालाय म्हणून त्याला 10,000 रुपये लागतील. पण अगं नवीन नाटक लिहून पूर्ण झाल्याशिवाय पैसे हाती यायचे नाही. द्यायचे नसेल तर तसं स्पष्ट सांगा ना. अगं पण असं कसं म्हणतेस? विचारा तुमच्या बायकोला, मॅनेजरना ऍडव्हान्स म्हणून दिलेत की नाही ते. खरंच रेणूजवळ पैसे दिलेत त्याने? माझ्यावर विश्वास नाही तुमचा. नाही तसं नाही रेणू, आय एम सॉरी शोभा, आय एम सॉरी, पण तुला पैसे नंतर दिले तर नाही चालणार. नंतर नाही, आत्ताच हवेत. मलाही तुमची कसोटी पाहिजे. पैशावर प्रेम करता का माझ्यावर करता ते. पैसे द्या तरच मी उद्याच्या प्रयोगात आहे, नाहीतर चालले मी. नाही नाही शोभा थांब शोभा. अरे जात असेल तर जाऊन दे, ही गेली तर दुसरी येईल, नाटक तेच होईल शेवटी, नाटक ते नाटकच. नाही तसं नाहीये. असंच आहे बाबा, असंच आहे. नाही शोभा अगं असं करू नकोस. अगं तू गेलीस तर माझा उजवा हात गळाल्यासारखं होईल ग. रेणू काय? गुलाबनं तुझ्याजवळ काही पैसे दिले होते? हो पण मी तुम्हाला ते नंतर सांगते. माझ्या समोर बोलायचं नसेल. दिलेत का पैसे? मी तुला विचारतो रेणू. 10,000 रुपये. तुला काय माहित? तपकिरेनी सांगितलं. त्याचा काय संबंध? ते त्यांनाच विचारा ना. पैसे कुठे आहेत? पैसे नाहीयेत. पैसे नाहीयेत म्हणजे? मी ते माझ्या भावाला दिले. कुणाला विचारून? पैसे द्यायचे नव्हते तर दुसरं कारण काढायचं होतं एखादं. रेणू का दिलीस पैसे? म्हणजे आई 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 काय आईचं काय काय झालं? ते पैसे माझं भाऊ घेऊन गेलाय. का? चूक झाली माझी, मी घेऊन येते ते पैसे. रेणू 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 हॅलो. हा दिनकर बोलतोय. काय आत्ताच? आत्ताच ऑपरेशन करायचं ठरलंय? हो नाही ती गेली तिकडे. मी सुद्धा पोचतोय. हो मी येतो. काय झालं गुलाब? तू रेणूजवळ काय पैसे दिले होतेस? होय, पण ते तसे तुला मिळणार नाही. म्हणजे नाटक झालं पूर्ण? हो आत्ताच ही आली आणि झालं. समजलं. तारीख बोल. पुढच्याच महिन्यातली 8 तारीख. ठीक आहे ना शोभा? समजलं रे, पाहूया पुढे. नाही शोभाशिवाय नाटक नाही होणार. अरे पाहू रे, ते पुढचं पुढे बघूया. ए इकडे रेणूच्या आईला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं तुला माहिती? हो त्यांच्या भावाला एकदा सोडलं होतं ना मी. प्लीज जरा काम कर तिकडे जा आणि तिला घेऊन ये तुझ्या बरोबर. नाही रे पैसे तिच्याजवळ, जरा काळजी वाटते. ठीक आहे ठीक आहे प्लीज, तू काय काळजी करू नको, आलोच मी. एवढा कळबळ वाटत असेल बायकोचा तर तिलाच बसा ना कुरवाळत. तू कशाला निघालीस? तुला पैसे मिळतो तू थांब ना. तुम्हाला गरज असेल तर पाठवून द्या, मला काय कमी आहे. लाखो देणारे पडलेत. शोभा एक अट आहे माझी, ऐकता. बोल. आपल्या लाडक्या बायकोसाठी पूर्वजांची खूण म्हणून विकत घेतलं ना तुम्ही हे घर. हे घर जर माझ्या नावावर करून द्यायची तयारी असेल तर तसा निरोप पैसे न्यायला तपकिरी येतील त्यांच्याबरोबर पाठवून द्या.
तरच मी तुमच्या पुढच्या नाटकात काम करेन. आता दे उत्तर, आता दे उत्तर. विसर, तुझ्या बायकोनं तुझ्या बरोबर काढलेले हाल विसर. तुझा प्रत्येक अपराध आईप्रमाणे पोटात घालून तुझा सहवास केला तो विसर. आणि लाग माग जे तुझ्या नाही त्याच्या. स्वतःची नसलेली कोणती वस्तू किती आकर्षक वाटत असली तरी ती स्वतःची नाही याची जाणीव सतत मनात बाळगली पाहिजे. म्हणजे पुढे होणाऱ्या ताटातुटीच्या चिंतेनं पुढे होणाऱ्या दुःखाच्या कल्पनेतच जन्म वाया जात नाही रे. आणि खरं सांगायचं तर त्या आकर्षणावरही आपलं खरं प्रेम नसतच. आपण आपल्या मूर्ख हट्टानं ते प्रेम खरं करायला बघत असतो. आपलं खरं प्रेम त्याच्यावरती नसतच. तिच्या वाचून आपलं काही अडतं असं वाटणं हा पुरुषार्थाला कमीपणा, मनाचं दुबळेपण हे झटकून टाक. मी जो एक अनुभव घेतला नव्हता तो अनुभव मी तुला घ्यायला सांगतोय. मला मुक्ती हवी आहे दिनकर, मला मुक्ती हवी आहे. अरे त्यावेळी माझा वारस माझ्या घरात येणार आहे हे मला माहिती नव्हतं. आज तुझाही वारस तुझ्या घरामध्ये येणार आहे. या अवस्थेत बायकोसाठी तरी एक लहानसा त्याग कर. तिला निरोप पाठव. माझी बायको परत आली नव्हती, तुझीही परत येणार नाही. कुणी सांगावं कदाचित तुझी बायको परत येईल. तू म्हणजे मी अगदी चंचल मनाचा रे. बघ ना, एकाएकी स्वतःच्या बायको विषयी तुझ्या मनात अमाप प्रेम उचंबळून यायला लागलंय. हा बोल गुलाब. काय अरे भेटले ना म्हणजे काय? अरे ती तिथेच कुठेतरी असेल. तू शोध तिला, तू शोध तिला, शोध शोध. दिनकर, दिनकर बाबा मी काय सांगतोय ते ऐक, नीट ऐक. शहाणा झाल्यानंतर मला मरण आलं होतं. मरण येण्याआधी तू शहाणा हो, शहाणा हो. त्या नटीला निरोप पाठव. म्हणा मला तुझी गरज नाहीये, मी तुला पुरतं ओळखलेलं आहे. काय झालं दिनकर? मला तुझी गरज नाही, मी तुला पुरतं ओळखलेलं आहे असा निरोप देऊन सांगशो मला. आई शाबास. हा निरोप मी घेऊन जाऊ? अरे मला काय गरज? हा मी कशाला वाईट पडा घेऊ? दिनकर, अरे तू नसलास तर करायचीच काय ती काम? तुला तोडलं आहे दिनकर. मी घेऊन जाऊ निरोप. तू जातेस म्हणे? हो, मी नकोच यायला आमच्या घरी. मला आणि आमच्या वहिनीनं उगाच बोलली. पण तू तिला काय बोललीस तर ती तुला रागवेल. तिच्या आतापासून माझे गाल लांब असते. दिनकर, आता बघ तिचं खरं रूप. आतापर्यंत तिचं लाघवी प्रेम बघितलंस, आता बघ रे तिचं थैमान. जा म्हणे जा. तुम्ही काय निरोप पाठवला मला त्या कार्टी बरोबर? काय ओळखलं तुम्ही मला? तुम्हाला माझी गरज नाही काय? तसं नाहीये शोभा. अरे जा रे मुर्द्या. तुझ्यासारखे छप्पन बसलेले असतात लॉजवर माझ्या कॉटच्या पायाशी. शोभा, तू नसताना तुला काय वाटलं मी तुझ्या एकट्यावर अवलंबून आहे म्हणून? अरे फुट, हे 10,000 रुपये हे तर खेळणं आहे. हे पैसे तर मी घेणारच होते, पण हे नाटक सुद्धा मी आणि आई मिळून करणार होतो. नाही काम केलं तुझ्या नाटकात तर काय होत तुझं नाटक बघूया. कुठल्या गाळातून तुला उपसून काढलं मी शोभा? तुला गर्व होतोय? तुम्ही मला ज्ञान शिकवता? तुम्ही माझे गुरु काय? स्वतःला फार देखणे समजता म्हणून तुमच्यावर भाळले असं वाटत? माकड बरसला चेहरा. मी म्हणून तुम्हाला माझ्या बरोबर विरवू दिलं म्हणून नाव झालं. कोण बसते तुमच्यासाठी नऊवारी साडी चुली पुढे केरपोतरी करत, नाही तर देवा पुढे निरांजन लावत. बायकोला सांगा आमच्यावर पैसा केला. तू खोटं बोलते शोभा, हे तुला कोणीतरी पडवलेलं आहे. पडवायला कशाला पाहिजे? रात्र तुमच्या बरोबर जागले, प्रवास केला. मी देखील काही घरी बसून नव्हतो.
आणि पैशाला तुला मी कधीच कमी केलं नाही. अरे जा रे पैसे देणाऱ्या, तुझ्यासारखी छप्पन पडलेत. पैसा मिळव, घर बांध, बायकोच्या उरावर घाल. आजपर्यंत तुझ्या आकर्षणामुळे तू माझे केलेले सगळे अपमान मी सहन केलेत, पण यापुढे या घरात माझ्या बायकोचा अपमान मी कदा मी सहन करणार नाही. शोभा, नाव घ्यायचं नाही माझ्या तोंडातून. लायकी आहे का म्हणे घर? नाव नको तुमच्या घराचं आणि तुमचं. चार भिंतीच्या सभ्य माणसासारखी नाटकं करण्यापेक्षा बाहेर जाऊन कॅबरे केलेलं काय वाईट? पैसा तरी भरपूर मिळेल. नाटककार म्हणून ना होते ना तुमचं? मी गेल्यावर तुमच्या नाटकाचा एक तरी प्रयोग करून दाखवा. फाके पडतील तेव्हा माझी किंमत कळेल. माझ्या जीवावर पैसा केला आणि बायकोसाठी घर बांधली. आता नाटक बंद पडल्यावर त्याच बायकोला नेऊन बाजारात बसाव. कोण फडी शोभा? बाई, बाई तुम्ही फार बोललात. बोलावं पण तोंड सांभाळून बोलावं. मी तो न म्हणणार होते पण तुम्हाला समजणार नाही म्हणून तोंडावर यायची वेळ आली. बाजारातल्या गोष्टी बाजारातल्या बायकांनी कराव्यात, पण त्या बाजारात. हे घर आहे, बाजार नव्हे. बाहेर जाऊन काय वाटतं ते बोला, पण बाहेर, घरात नव्हे. कौटुंबिक नाटकात तुम्ही उत्तम काम करत असाल, पण कुटुंबात येऊन बोलायला तुम्हाला अजून शिकावं लागेल. घरंदाज स्त्रीला भाषेपेक्षा संस्कार महत्वाचे असतात. मला माझ्यापेक्षा माझा नवरा मोठा आहे. अगतिक झाला असला, तुमच्या मागे लागला असला, तरी माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधीही सहन करणार नाही. आजपर्यंत मी तुम्हाला कधीही उलटून बोलले नाही, म्हणून आज तुला सांगते. तू या घरातून जा. या घराबाहेर जाऊन वाटेल तेवढा भुंकत राहा. मी दार सुद्धा लावून घेणार नाही, कारण दार लावलं तरी तुझं तोंड बंद करता येणार नाही. कारण संस्कार, बोलणं आणि बोलणं एवढाच तुमचा धंदा. नाटकात उत्तम काम केल्याचे तुला घमेंड असेल तर एकच सांगते, नाटकात उत्तम काम केल्याचं बक्षीस हे अध्यक्ष असताना ह्यांच्याच हातून मी घेतलं होतं. पुढे ह्यांच्याशी लग्न झाल्यावरती ह्या क्षणापर्यंत मी गृहिणीचं व्रत घेतलं होतं. तुला घमेंड असेल तर मलाही अभिमान आहे. वेळ आली तर रंगभूमीवर उभं राहून तुझ्यापेक्षा उजवी नाही ठरले तरी दुःख नाही, पण माझ्या नवऱ्याचं नाव मी कणभराने कमी होऊन देणार नाही. तू या घरातून निघून जा. आणि यायचंच असेल तर याच नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी सिद्ध करून दाखवेन मी नटवी नसले तरी नटी नक्कीच आहे. तुम्हाला राग आला? रेणू, बस बायकोला कुरवाळत. गेट आउट. तपकिरे, ते पैसे घ्या आणि या. तुम्ही वा पुढे, मी आलोच. हलकट साली, लक्ष्मीचा अपमान करते. दिनकर, घरातली लक्ष्मी सांभाळून ठेव. मी आलो तिला पोचवून. दिनकर, दिनकर, तुझी बायको परत घरी आली, माझी संधी जवळ आली. फार उपकार केलेस माझ्यावरती मित्रा, मला त्या योनीतून बाहेर काढलंस. तुझ्या सौभाग्यवतीच हक्काच पाऊल तुझ्या घरी पडलं. आता मी या इथून जाणार. माझ्याकडून काही त्रास झाला असेल मित्रा तर मला माफ कर. आणि तुझ्या बायकोची जरा चौकशी कर रे. हॉस्पिटलमधनं तशीच धावत आली आहे ती. तिला विचार तिच्या आईची तब्येत कशी आहे. आणि या मनीला देखील सांभाळ रे बाबा, मनीला देखील सांभाळ. खूप चांगली मुलगी आहे दिनकर, तिला सांभाळ. वडील नाही आहेत रे तिला. मने मने ज्या कुठल्या जन्मात जाईन तिथून तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षावच करीन. आजोबा, मी उत्पत्ती लाव. लाव मने लाव.
सहवास संपला आता सुवास बरोबर घेऊन जातो. दिनकर कुणाला सांगितलंस तर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून कुणालाही सांगू नकोस. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की तुझा सतत उत्कर्ष होऊ दे, उत्कर्ष होऊ दे. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेव दिनकर की उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणाबरोबर घसरण्याचाही एक क्षण असतो, कधीही विसरू नकोस. आजोबा आता मला गोष्ट कोण सांगेल? माझी गोष्ट आता संपली म्हणे, माझी गोष्ट संपली आता माझी गोष्ट तूच मला सांगायची सांगतेस. हो, इथे एक दिनकर देव नावाचा नट नाटककार राहत होता. हा, तो एक दिवस आपल्या बायको बरोबर इथे राहायला आला होता. हा आजोबा,